ते खाली मुंडी कोणी सुमडी में कोमडी आपली खुल्लम खुल्ला बाग कोणी असे खाली मुंडी कोणी सुमडी में कोमडी आपली खुल्लम खुल्ला बाग आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालले ना आपल्या डोईवर त्याचा हात तो देई तिथे घ्याव उगा ठेवू नये नाव होय चिंता कळती टेन्शन सारी पसार हे दुने हे दुने नशिबाची बात लई न्यारी दिसे साधा भोळा याच्या बानगडी सोळा गडी दोन बायकांचा कारभारी ही बजी जीवाची नसे हा खेळ सोपा जमे तो रमेना आहो तो काढी झोपा पण कधी असा पडे नशिबाचा फासा भर दिवसा चमकून जाती तारे हजार बेगुने 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 साडे चार बेगुने 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 साडे चार बेगुने 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 साडे चार बेगुने साडे चार असं होत कवा कवा कुणी करू नये हे वा दाण्या दाण्यावर असतं नाव मिळे संन्याशाला सुळ नाठाळाला गुळ सारा नियतीचा उपराटा न्याय लबाडी नसे ही हा पंडा सीधा साधा जो सुटे तो साधू मिळे तो ठरे सौदा अळी मिळी गुपचिळी जेव्हा येईल याच्या गळी तेव्हा होईल तांदा पलटी घोडे फरा अरे देवा आता काय झालं कुठं काय झालं हे आपलं सगळं लक्ष सगळे आपलं हे स्वप्न 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 भास भास माझी खात्री झाली नक्की काहीतरी गडबड आहे कसली खात्री कसली गडबड डोकं फिरलंय तुमचं माझं हेरवा चोराच्या उलट्या बोंबा 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 मारू तुमचा तुम्ही रात्री बेरात्री एक रात्र सुखाने झोपून दिलेलं नाही डोक्याला ताप नसता अगं पडतं स्वप्न माणसाला आपल्या हातात असतं का तेच म्हणते मी हातात नसतं आपल्या डोक्यात असतं जरा डोक्याच्या डॉक्टरला दाखवा इलाज करा जरा कायमचा इलाज काय सांगत मला स्वप्न पडत ते उगल सप्ल काहीतरी बोलत सकाळी सकाळी डोकं फिरलाय तुमचं अगं विचार करत होतो विचार कसा करताय डोंबलाचा डोक्यावरून पाणी गेलं आता काय तो निकाल लावा एकदाचा डोक्याला ताप नसता अगं किती बोलशील काय काय बोलशील वेळ काय काळ काय अरे आज रश्मीचा वाढदिवस आहे सकाळी सकाळी कटकटीनं सुरुवात होता कामा नये अगो बाई लेकीचा वाढदिवस लक्षात आहे तुमच्या म्हणजे रश्मीचा वाढदिवस आहे नंतर आपला राहील तुझा वाढदिवस आहे मला वाटतं माझा थोबाड धुवून घ्या जा थोबाड धुवून घेतो आज राहुलचा पण वाढदिवस आहे नाही का निघालं पाहिजे काय हो बाबा आज माझा वाढदिवस आहे तरी तुम्ही टोला चाला मला नाही बोलायचं तुमच्याशी काय करणार बेटा पर्यायच नाहीये पर्याय नाहीये की फिकर नाहीये सदान कदा घोड्यावरून यायचं आणि घोड्यावरून जायचं खरंच पाय ठरत नाही तुमचा अग पण हे सगळं तुमच्यासाठीच करतोय ना मी पण आज तरी थांबा आज माझा बर्थडे आहे ना नाही तर काय काय करणार बेटा आज तुझ्या भावाचा राहुलचा सुद्धा वाढदिवस असतो एकाच दिवशी दोघांचा वाढदिवस देवाची लीलाच विचित्र आहे बेटा देवाची लीला विचित्र आहे का तुमची लीला विचित्र आहे एक दिवस पोरीच्या वाढदिवसासाठी थांबलात घरात तर काय फरक पडतो फरक तुम्हाला असता पडला मला पडतोय फरक मुद्दामून वागतो की मी असा जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसंच त्याच्यावर 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 कोणावर त्याच्यावर
कामावर कर्तव्यावर आता माझ्या बॉसच्या शिव्या खाण्यापेक्षा मी माझ्या मुलीच्या शिव्या खाईन तुला माझा अपमान झाला चालेल काही इज्जत नाही ला बेटा तू मला सांग तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला कोणी बोलले तर तुला चालेल बोल रश्मी बोल बाबा तुम्ही जा बघा हिच वय काय आपलं वय काय जरा समजूतदारपणा घ्या शिका यांच्याकडनं काही डोकं फिरलंय तुमचं डोक्यावर का घसरती सारखे मला कळत नाही जाऊ दे माझं गिफ्ट म्हणजे काय आज दुपारपर्यंत घरी होम डिलिव्हरी म्हणजे काय प्रॉमिस बाय द वे हॅपी बर्थडे थँक यू कितना पैसा हुआ 130 अण्णा धोडपकरांचे मित्र आले बघा होय हो गेले 25 वर्ष मी बघतोय नाही पण कशाला येतात हे रोज इलो साहेब अच्छा काहीतरी रहस्य घट्ट दोस्ती आहे ना नाही दोस्ती ठीक आहे हो पण या धोडपकराचं लग्नाचं वय उलटून गेलं हा म्हणत लग्न का करत नाही इकडे पुढचं सगळं जमलं पाहिजे ना त्यांना हे धोडप्या आला सकाळी सकाळी झोप मोड करायला आला धोडप्या आलो रे आलो रे दारू कड लवकर आलो रे ए ढिगा उठ झोपतो कसला उठ 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 काय सकाळी सकाळी काय आहे सकाळी सकाळी इथं ढुंगणावर ऋण आले तर सकाळ झाली नाही तुझी पायाची घडी करून जेवते हे बघ माझ्या घरात मी वाटेल ते करीन त्यांच्याशी कुणाचा संबंध नाही शिस्त नाहीये जगण्याला शिस्त नाहीये म्हणून मुलगी मिळत नाही तुला तू सकाळी सकाळी जखमेवर मी चोळू नको त्या सांगून ठेवतोय बरं जाऊ द्या चल चल बाबा चल चल लवकर तयार हो चला 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 अरे आपल्याला बाहेर जायचंय चल आता लवकर कुठेही येणार नाहीये तुझ्या बरोबर अरे असं काय करतो आज राहुलचा रश्मीचा वाढदिवस आहे गिफ्ट द्यायची त्यांना चल लवकर अरे मी ड्रॉप करतो तुला मी तुझ्या बापाचा नोकर नाहीये यु आर माय गुड फ्रेंड चल लवकर लपून छपून दोन लग्न केलीस तू आणि त्याचा त्रास भोगावा लागतोय मला अरे धोडपे नशीब लागतं त्याला नशीब आणि लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आपण कोण बांधणार आहे काय निर्लज्ज माणूस आहेस अरे जनाची नाही तर नाही मनाची तरी लाज ठेव काय रे धोडपे लाज वाटायचं काय कारण आहे लाज वाटायचं काय कारण आहे परिस्थितीच होती तशी मला करावं लागलं दुसरं लग्न आमच्यावर एक लग्न करण्याची सुद्धा परिस्थिती येत नाही कशी येणार अरे कर्तृत्ववान माणसाला नशीब साथ देत अंत्य हा माझा अपमान आहे तुला सांगतो तुझ्याविषयी बोलत नाही माझ्याविषयी बोलतोय मी तू मला सांग बक्षीस लागलेलं लॉटरीचं तिकीट तुला रस्त्यात पडलेलं मिळालं तू कॅशच करशील ना का फाडून फेकून देशील अरे अंजली वहिनींना लॉटरीचं तिकीट काय म्हणतोस तू काय झालं धोडपे माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा सांगतो तुला मी आता जागीरदार शेठचा ऍक्सिडेंट झाला त्याला काय मी जबाबदार आहे अरे काय भयानक परिस्थिती होती त्यावेळी वणवण फिरत होतो मी कळलं संपली तुझी कॅसेट पण ही फॅक्ट आहे आणि तुला सगळं माहिती आहे आता तरी येता आता टोमणे मारत असतोस मला माझ्याशी बोलताना जरा जपून बोलत जा सांगतोय तुला नाही माझं चुकतं कायम पण आपण दोन बायकांचा विश्वासघात करतो हे तुझ्या लक्षातच येत नाही महामानवा अरे वेड्या दोन्ही बायकांना माहितच नाही विश्वासघात करण्याचा प्रश्न येतोस कुठं याला म्हणतात ऍडमिनिस्ट्रेशन स्किल आणि तुला खरं सांगू हे तुझ्यामुळे शक्य झालंय केवळ तुझ्यामुळे क्रेडिट गोज टू यू चला निघूया कुठे कुठे अरे वेड्या राहुल रश्मीला गिफ्ट द्यायचंय अरे काहीतरी घोटाळा झालाय कसला रे माझं काहीतरी काम राहिलंय अरे वाटेत करू ना तुला वाटेत ड्रॉप करतो नाही माझ्या पर्सनल कामात तू मला कशी काय मदत करणार कसलं काम अरे आंघोळ राहिली माझी अजून तुझ्याकडे कोण बघते चल अरे दात तरी घासू देत ना अरे कोण पापी घ्यायला का तुझं अण्णा निघाले बघा अण्णा मला एक गोष्ट कळत नाही हा माणूस टॅक्सीने येतो आणि गाडीने जातो गाडीने जातो आणि टॅक्सीने जातो अहो घरात आल्या आल्या दरवाजा बंद करून घेतात काय गडबड आहे काही कळत नाही हो मगाशी मी तुला सांगितलं होत ना ए धोडप्या एक लॅपटॉप रश्मीसाठी एक राहुलसाठी हिशोब बरोबर अगदी अगदी बरोबर मी काय म्हणतो एक कॅल्क्युलेटर घेऊन टाकू कशाला काय बरेच दिवसापासून माझी इच्छा होती स्वतंत्र कॅल्क्युलेटर असावा कॅल्क्युलेटर म्हणून म्हटलं एक घेऊन टाकूये का माझे हिशोब असतात तुला ना बायको ना पोर हिशोब कसले करतो ठेव तिकडे हे बघ अनंत तुला सांगतो
तुझ्या वाढदिवसाला घेतो बर नक्की नक्की चल हां नक्की घेशील ना घेन रे बाबा बर चल बाबा चल माझ्या तर्फे भेट देईन मी तुला हां चल चल चालेल ओके हे दोन लॅपटॉप घेतोय मी ओके एक्सक्यूज मी मनीषा ये पॅक कर राहुलचा फोन आहे ते काम कर रश्मी आणि राहुलचे ॲड्रेसेस टाक आणि पाठवून देल सर पाठवून देतो हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचे हा राहुल राहुल कित्तूर नाव घ्या नाव लिहून घ्या राहुल कित्तूरकर आणि रश्मी कित्तूरकर हा बोल राहुल हॅपी बर्थडे टू यू थँक्स डॅड तुला एक सरप्राईज गिफ्ट पाठवतोय काय गिफ्ट काय काय कसं सरप्राईज म्हणलं तर सांगणार कसं बाय द वे तुम्ही आत कुठे हो मी आता हे एअरपोर्ट वर आहे जस्ट लँड झालोय आणि इथून ऑफिसला जातोय हो बाय द वे आपण संध्याकाळी डिनरला जाऊया हा नको 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 मी माझ्या फ्रेंड्स बरोबर पबला जाणार आहे नो प्रॉब्लेम एन्जॉय युअरसेल्फ जरा मामाला फोन दे दॅट्स अ फोन हॅलो काय रे तू आहेस कुठे फोन नाही काय नाही सर एकदा जरा ऍड्रेस चेक करून घ्या अहो तुम्ही टाकलाय म्हणजे बरोबरच असणार चेक करायची काय गरज आहे सोनाली ना छान नाव आहे तुझ्यापासून लपून ठेवलं का आजपर्यंत काही नाही तुला विचारायची कुठली गोष्ट केली का मी आजपर्यंत आय नो पण तुझी धावपळ बघून मला टेन्शन येतं डोंट वरी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आज संध्याकाळी डिनरला जाऊ आपण बाय हां काय लग्न ठरलंय नाही मग काय घरचे बघतायत वगैरे प्रयत्न चालू आहेत का वा वा ऍड्रेस घालून झाले ऍड्रेस घालून झाले प्लीज जरा डिलिव्हरी अर्जंट आहे बघतो मी बघतो बघतो मनीषा ये लेके जा मनीषा मनीषा ये बाबा लवकर घे रे बाबा बोलू दे जरा चल राहिला कुठे कांदिवली अच्छा ईस्ट का वेस्ट स्टेशन वर राहते चला लग्न ठरले अरे नाही म्हणाली आता चेहऱ्यावर सांग अरे माझा ऐक मी विचारलं अरे ऐक मध्ये बघ काय रे गप का हा कुठे काय विचार करतोय कसला नाही तेच आठवत नाहीये अरे हा कॅल्क्युलेटर नाही काय आठवत नाही बुवा हा आता आठवलं मला प्रश्न पडलाय आणि त्या तू इतका सराईतपणे खोट कसं काय बोलू शकतोस सोपं काय एवढं अरे काय एवढं काय खोटं बोललं की लक्षात ठेवावं लागतं मला तर थोड्या वेळापूर्वी काय घडलंय आठवत नाही आणि तू गेली 25 वर्ष खोटं बोलतोय संत्या तुला सांगू माणसाला सुखी राहायचं असेल ना थोडं खोटं बोलावंच लागत नाही नाही आपल्या तत्वा ते बसत नाही ज्याला संधी मिळते ना तो या तत्वाच्या गोष्टी करतो वा खरंय तुझं खरं तर तुझे पायच धरले पाहिजे असं काय जमत तुला थोडं डोकं थोडं खोट डोक्यात गोंधळ ठेवायचा नाही दोन घर दोन दिशेला नो कनेक्शन सिंपल इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली मला नाही कधी घरी घेऊन गेलास दोस्ती बाहेर घरापर्यंत नाही आणि स्वतः वेळी अवेळी माझ्या घरात घुसतो माझ्या प्रायव्हसीची वाट लावतो त्याचं काय अरे तुला दोन काय एक पण बायको नाही हवी कशाला प्रायव्हसी तुला एक दिवस ना मी तुझ्या दोन्ही बायकाने जाऊन सगळं सांगणार आहे बर बर नाही कटकटच नको माझ्या मागची कटकट जाईल 25 वर्ष धमकी देतोय मला तुला ते शक्य नाही ठीक आहे कुठं सोड तेवढं सांग इथे सोड इथे सोड आत्ताच्या आत्ता गाडी थांबव ओरडू नको गाडी अरे हो जरा दोन मिनिटं रस्ता काय वडिलांचा का ए थांबव इथे गाडी अरे थांबवतो बाबा थांबव आत्ताच्या आत्ता घाटकोपरला जाऊन अंजली वहिनीला सगळं सांगतो अंजली घाटकोपरला राहत नाही मलबार हिलला राहते आणि राहुल ऑफकोर्स अंजली बरोबर मलबार हिल काय झालं मग हा पासून विचार करतोय नेमका गोंधळ काय झालाय तू म्हणजे म्हणजे काय केलंस तू अरे ऍड्रेस ची आदला बदल तर केली नसतं तू नाही तू म्हणतोस की राहुल घाटकोपरला राहत नाही रश्मी राहते अरे धोडप्या काय करून बसलास तू हे मेलो मी झाली बुवा चूक अरे एवढं सोपं आहे का ते अच्छा काही झाली बाबी चूक अरे एवढं आत्ता सांगतोस मला हे सगळं अरे आत्ता आठवलं ते विषय निघाला म्हणून मेलो मी त्या गिफ्टची आदला बदल झाली ना तर मेलो मी हो आणि हल्ली डिलिव्हरी पण जाम फास्ट असते सोनाली एक्सक्यूज मी येस तुम्हाला दोन गिफ्टची डिलिव्हरी करायला सांगितलं राहुल आणि रश्मी दोन लॅपटॉप म्हणजे मलबार हिल घाटकोपर सर डिलिव्हरी पोहोचली सुद्धा अगं सोनाली गोंधळ घातलास ऍड्रेस चुकीचा घातला होता माहितीये मला राहुल कित्तूरकरांचा फोन आला होता काय म्हणाल तू रश्मीचा नंबर मागितला दिला ना दिला अगं काय घोळ घातलास तू अगं हा अनंत कित्तूरकर यांनी दोन लग्न केले त्याला दोन बायका आहेत दोन मुलं आहेत एक घाटकोपरला राहते एक मलबार हिल गेला अनंत मी काय म्हणतो कांदिवलीचा तुझा पत्ता बरोबर दे म्हणजे गोंधळ व्हायला नको प्लॅटफॉर्म नंबर 2 हिचा बाप हमाले कुठे राहतेस तू घाटकोपर
ओ घाटकोपरला हो आणि तुम्ही मी मलबार हिलला आणि काय ग अवजो काय करतेस कॉल मी जस्ट राहुल ओके राहुल आई लाइक इट काय हेच तुझं नाव रश्मी खूप छान आहे एनीवेज मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ओ थँक यू विश यू द सेम हे पण माझे गिफ्टचं काय आणि माझा हा कुठे भेटूया Six Sense Mall? Okay, no problem. Just hold up. Hello. Hi, sweetheart. Hello, मी तुला नंतर करू फोन. अरे ऐक रे. Many, many happy returns of the day. अरे thanks, darling. I'm busy right now. Can I call you back? मी नंतर करतो. नंतर करतो. Bye. हाँ, रश्मी. संध्याकाळी confirm? Okay. पण आपण एकमेक कसं ओळखणार कसे? आपल्या दोघांच्याही हातात गिफ्ट असेल ना अरे हां करेक्ट अगं काय सांगतेस काय अनंत पण आणि कित्तूरकर पण एवढंच नाही राहुलचा आणि माझा वाढदिवस पण आजच असतो खरंच म्हणून तर गिफ्ट एक्सचेंज झालंय ना मी बोलले त्याच्याशी चक्क पण हा राहुल कितोरकर राहतो कुठे मलबार हिल अगो बाई मलबार हिलला मग त्याला घरी बोलवायला हवं का एकदा आम्ही भेटणार होतो आज म्हणजे भेट ठरली सुद्धा गिफ्ट एक्सचेंज करायला नको काय भेट थोरा मोठ्यांच्या भेटी घ्यायलाच हव्यात या वयात काय ग हसायला काय झालं काय नाही ग सहज एक विचार आला मनात माझ्या कसला हेच की तुझं जर त्याच्याशी लग्न झालं तर लग्नानंतर तुला आडनाव बदलायलाच नको आई तुझं आपलं काहीतरीच मी त्याला अजून बघितलं पण नाही अगं बघायला कशाला हवंय मलबारीला राहतो मग एवढे योगायोग जुळले आणखी योग जुळायला काय हरकत आहे आय ना आई प्लीज का अरे पण काय चूक होते माणसाकडून त्यात काय एवढं माणूस माणूस वांत्या मजा आली पण आता पूर्वी सारखा दम नाही राहिला तुझ्यात अरे केवढी गंभीर चूक केली त्याची कल्पना का तुला अरे आजपर्यंत कोणाला कळू दिलं नव्हतं मी आज तुझ्यामुळे राहुल आणि रश्मी एकमेकांना भेटतायत अरे म्हणजे भाऊ बहीण एकमेकांना भेटतील एवढंच ना वाईटातून चांगलं होतं ते हे तुझं डोकं ठिकाणावर आहे का अरे ते दोघांना कल्पना नाही आहे ते भाऊ बहिणीत म्हणून अरे म्हणजे भेटल्यावर आश्चर्यचकित होतील एवढंच ना त्यात काय विशेष आहे एवढंच मग काय अरे माझी ठासले जाईल त्याचं काय हे मला तुझं अजिबात आवडत नाही अंत्या सतत स्वतःचा विचार करतोस मी माझा विचार करत नाही अख्ख्या खानदाराचा विचार करतोय राहुलच्या बोलण्यावरून वाटत होतं तो रश्मीवर इम्प्रेस झालेला दिसतोय हो उद्या दोघ जण प्रेमात पडली तर अरे बापरे लग्नाचा हट्ट धरला तर अरे दिवा हा विचार मी केलाच नव्हता आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं लक्षात ठेव तुझ्यामुळे काहीतरी कायमचा मार्ग काढला पाहिजे राहुल रश्मीला भेटणार बर पण खरा राहुल नाही नाही नकली राहुल कित्तूरकर बर असा खतरनाक पाहिजे ना तू कि रश्मी आयुष्यभर राहुलचं नावच घेणार नाही आहे कोणी पोरगा असा आहे खतरनाक बंड्या झूले ना होठों से प्यार की गलियां बाहु
बदन से तू जब मिलता है चाहत ना बुझती हालत तो सुन ले मेरी तपते बदन से तू जब मिलता है चाहत ना बुझती हालत तो सुन ले मेरी प्रीति चा वणवा पेटन उदला विसनार नाही जळो तू अनमिजरी आता जवळी ना तेरे बिन मुझे न है जीना कहीं जहर पीना कर जाता है बेकाबू तेरे इश्क विश्क का जादू तेरे इश्क विश्क का जादू तेरे इश्क विश्क का तेरे इश्क विश्क का जादू तेरे इश्क विश्क का जादू तेरे इश्क विश्क का जादू तेरे इश्क विश्क का शब्द सांभाळून वापरा सांभाळून वापरा काय बोलतो धोडपकर कुठून आणलं याला चला आपण चाललो काय बोलतोय सरळ बोलायचं सरळ बंडू अरे बरोबर बोलतायत ते त्यांच्या मुलीच्या मनात तुझ्या बद्दल तिरस्कार निर्माण करायचा द्वेष म्हणजे तिने पुन्हा पुन्हा तुझं तोंड पाहायला नको माझं तो अरे पण माझा काय संबंध तुझा नाही रे बाबा तू राहुल कित्तुरकर म्हणून भेटायला जायचं हा म्हणजे लव मॅटर आहे प्रेमाचं लफडं आहे नाही नाही म्हणजे दोघं प्रेमात पडले तर लफडं होईल अरे पण त्या पोराचा काय दो तो एक नंबरचा बेअक्कल आणि मूर्ख मुलगा आहे बापावर गेलाय खाण तशी माती नाही म्हणजे चॅप्टर केस आहे असं समज मला तर हेच चॅप्टर वाटतंय बरोबरच आहे तुझं नाही अरे काय चुकलं त्या हे बघ एक लक्षात ठेव डॉक्टर वकील आणि भाई यांच्यापासून काहीही लपवायचं नसतं अशाच प्रकारचं निळ्या रंगाचं गिफ्ट तिच्या हातात असणार तुम्ही जायचं हे गिफ्ट एक्सचेंज करायचं दॅट्स ऑल का त्याचं काय माहिती का हा अंत्य आहे ना त्याने 24 वर्षांपूर्वी भोडप्या गपस बर जेवढं सांगितलं तेवढं करायचं पुढचे फालतू प्रश्न नको ओके ओके ऍडव्हान्स द्या हो देतो ना हरकत नाही पण कुछ भी करके भाई के भाई बहन को मिलने से रोको भाई बहन नाही म्हणजे भाई बहन का रक्षण करो असं म्हणायचं अच्छा अच्छा म्हणजे भाई बहन को बचाव ऐसा ठीक आहे ठीक आहे हे पैसे संध्याकाळी 6 वाजता सिक्स सेन्स मॉल ओके चल रे चला कप्पन घेऊन चाललाय नाही चला चला कसलं गिफ्ट अगं डॅडनी पाठवलेलं डॅडनी
कुठलं केव्हा? बरं जाऊ दे चल. शिट, हिला पण आजच बंद व्हायचं होतं. हो तनुषा. हा बोल तनुषा. राहुल अरे फोन करणार होतास ना. बर सांग कुठे जाऊया? अगं स्वीटहार्ट आज भेटणं शक्यच नाही. अगं राहुल तू तू बर्थडेच्या दिवशी मला भेटणार नाहीस? अगं काय ना की मला बाबांबरोबर अर्जंट मीटिंगला जावं लागतंय. आपण उद्या सेलिब्रेट करू ना. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बरं बाबा आले मला अर्जंट निघावं लागतंय, मी नंतर कॉल करतो. ओके चल 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 बाय 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 बाय. केवढी मोठी झाली रे मुलगी तुझी, लहानपणी बघितली एवढी होती. अरे लहानपणी लहानच असतात मुलं. बंडे कुठे मिळालाय काय माहिती, पण बंड्याच्या आधी जर का राहुल आला तर अभद्र बोलू नकोस. काहीतरी राहुल येणार नाही, त्याची व्यवस्था लावली मी. राहुल आला. अरे किती मोठा झाला, केस बीस पिकलेत, अगदी भैयासारखा दिसतोय. बावड्या तो टॅक्सी ड्रायव्हर आहे, त्या शेजारी जो उभा आहे तो दिसत नाही का तुला? आता रे तू इथे काय करतेस? अच्छा तू इथे काय करतोयस? तुझी अर्जंट मीटिंग होती ना? हा अगं म्हणजे ते ऍक्च्युअली काय झालं अगं की ओ डेटिंग कुणाबरोबर? तू काय वेडी आहेस का? तुला सोडून मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघेन तरी का? शक्य तरी आहे का? बर्थडेच्या दिवशी मला टाळतोयस? आज तुला सोडणार नाही. अगं तनु प्लीज, अगं माझं ऐकून घे. अगं असं काही नाही अगं. असं माझं ऐकून तर घे. नाही मी तुझं काही ऐकणार नाही. अगं गेली बाबा. पोरगी कोण होती? कुणाश ठोक पण देवासारखे आले रे बाबा. बाकी अंत्या तुझा पोरगा अगदी तुझ्या वळणावर गेलाय. नाही संकट टळले मग तू असं? हो संकट टळलं. बंड्याला थांबवूया का? नाही नको, राहुल विषय कम्प्लीट मत खराब होऊ दे, परत झंझट नको. नाही तू काळजीच करू नकोस, बंड्या राहुल बद्दल इतका तिरस्कार तिच्या मनात निर्माण करेल की राहुल बद्दल रा सुद्धा ती पुन्हा आठवणार नाही. पहिल्यांदा आयुष्यात बरं बोललास. प्रश्नच नाही. काय शोधताय का कोणाला? हे काय पोलीस कशासाठी? आपली पोर आहेत. पोर आणि पोलीस? अरे गँग आहे आपली. यायला किती उशीर तुला? काय काम सोपं आहे का? तुमच्या पोरी समोर इम्प्रेशन खराब करायचं म्हणजे प्लॅन नको का? व्यवस्थित प्लॅन ठरला मग चल ना आता लवकर चल ना. अरे गिफ्ट बॉक्स कुठं आहे? ए असं बोलायचं नाही आपल्याशी. नाही तर चला. गिफ्ट बॉक्स कुठे आहे? डोळे आहेत की डोळ्यांचे चित्र काढले दिसत नाही का? लवकर आटपता का? उशीर झाला. बंड्या असं बोलायचं. बंडुली चला रे. चला रे. नाव काय तुझं? राहुल कित्तूरकर. कोण? राहुल कित्तूरकर. हो हो राहुल कित्तूरकर. कोण बोल? राहुल कित्तूरकर कोण? तूच. आता ओरडून सांगू का? मीच तो राहुल कित्तूरकर. अपडा करतो, भाईगिरी करतो, चोरी दरोडे. अरे हाना रे फुकनी चला.
भाई चल अरे शाण्या पोलिसावर हात उचलतोस कोणस तू नाही 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 ऐका साहेब माझं ऐका तुम्ही साहेब मी राहुल कित्तूरकर आपली काही चूक नाहीये साहेब हेच गुंड आहे गुंड काय बोलतो पोलिसाला गुंड बोलतोस साहेब हे पोलीस नाही आहेत यांच्याकडे आयकार्ड आहे का विचारा विचारा आयकार्ड विचारा आयकार्ड कुठे याच्याकडे ना नाही नाही याच्याकडे म्हणजे याच्याकडे हो साहेब नाही साहेब त्यांच्याकडे अरे आयकार्ड कुपन आहे याच्याकडे त्याच्याकडे साहेब हे पोलीस नाही आहेत पोलीस नाही आहेत खोटे खोटे Okay.
मनसे हे आले वेडे वादळ बारे मी भिर भिर विंगर सैर वैर से मन माझे चालले रीतीची धस मुसळी ही लाटांची पुसळी दर्याला भरती भिजली धरती नाते हे जुळले अंगाला अंग पिळुते नचला रंग चढुते ओढाला ओढ मिळुते लोकांना जळुते इस दुनिया को मारेंगे गोली बाय बाय आई कांट बिलीव आपण कोइन्सिडेंटली भेटलो काय आणि पहिल्याच भेटीत माझा पण विश्वास बसत नाही रश्मी हे सगळं ना तुझ्या वडिलांमुळे झालं कसं काय त्यांचा काय संबंध संबंध म्हणजे कसा नाही संबंध अगं तुझ्याही वडिलांचं नाव अनंत कितुरकर माझ्याही वडिलांचं नाव अनंत कितुरकर त्यामुळेच हे सगळं सुरू झालं ना आणि तुझ्या वडिलांनी तुला जन्म दिला त्यामुळेच आपण भेटलो आय लव्ह युअर सेन्स ऑफ ह्युमर आय लव्ह एव्हरीथिंग अबाउट यू क्या बात है क्या बात है काय लाजते अमेझिंग चल मी येते बाय 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 तू माझ्या मुलीवर प्रेमाचे साळे करतोस ही तुझी हिम्मत आपलं काय डील ठरलं होतं आपलं ठरलं होतं डील पण तिने तिचं मला दिल दिलं त्याला मी काय करू अभी प्यार हो गया तो हो गया क्या भाई हो गया ना हो गया हो गया हो गया आपलं काय ठरलं होतं तुम्ही तिच्या डोक्यात घुसायला सांगितलं होतं मला पण तीच माझ्या हृदयातून बसली त्याला मी काय करू आता नीच हरामखोर काय करू याचं काय काय नको काय नाही गळा दाबतो त्याचा तुम्ही गळा दाबणार तुम्ही माझा गळा दाबणार लग्न आधीच मुलीला विधवा करणार अरे बाप आहात का कसाही कसाही असलो तरी तिचा बाप आहे मी तुझा संबंध नाही तिच्याशी कसा संबंध नाही संबंध कसा नाही अरे प्रेम संबंध आमचा लग्न करणार आहे मी रश्मीशी लग्न हो मा अरे दादा तुझ्यासारखा जावई सात जन्म शक्य नाहीये साता जन्माचं सोडा हो मी या जन्मीच रश्मीशी लग्न करणार आहे तू तुझ्याकडे नजर उचलून तर बघ सॉरी सॉरी चुकलो पुन्हा नजर उचलून बघणार नाही यापुढे डोळे बंद करून मी तिच्याशी संसार करेन ओके संसार अरे स्वप्न बघू नकोस जीवन तर सोडणार नाही मी तुला तू अजून मला ओळखलं नाहीस लक्षात ठेव घाबरत नाही हे बघा मिस्टर कित्तुरकर तुम्ही रश्मीचे वडील आहात म्हणून हे एवढं सगळं मी ऐकून घेतलं तुम्ही पण अजून आपल्याला ओळखत नाही अच्छा तू खरं काय असणार आता रश्मी जाऊ शकतो आता जातो चला चला मी पण येतो चला 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 मी पण तुमच्या दोन्ही बायकांना दोन्ही मुलांना समोर जाऊन सांगतो अनंत कित्तुरकर दोन नसून ते एक आहे ते हे चला चला येत आहे चला चला ना मी नाही मी नाही सांगितलं मी नाही त्यांची काही चूक नाही कुठलंही काम करण्यापूर्वी आधी त्या केची संपूर्ण हिस्ट्री काढतो मी स्टाईल आहे आपली आता बोला सांगू मी काय बोलू तुमच्या नातेवाईकांमध्ये शेवटी काही झालं तरी मी उपराच ना पॉइंट आहे पॉइंट आहे हा अरे बंड्या बंड्या काय केलंस तू अरे अनंत म्हणजे साप आहे रे साप तो साप आहे तर मी गारुडी आहे नाही पुंगीवर मी त्याला गुंगावला ना तर नावाचा बंड्या नाही चला बसा आज प्रोग्राम आहे शर्मिलाला भेटायला चाललोय भेटायचंय चला मग
एक मिनिट थांबा. काय माझा डावा पाय थोडा वीक आहे. चला. अरे काय म्हणूया मुलीला आता मी. कशाला काय म्हणताय, तिने ठरवलंय ना. तिचे एकदाचे दोनाचे चार हात झाले की मी पण मोकळी. अगं तू मोकळी होशील पण ती जन्म प्राण केला ना, त्यांचा विचार करा, स्वतःचा विचार करू नका. मी संपूर्ण विचार केलाय. अगं त्याच्या वडिलांचं नाव आणि आडनाव एकच आहे म्हणून लग्न करायला निघालीस का तू त्याच्याशी? मुळीच नाही. राहुल स्मार्ट आहे, डॅशिंग आहे. एवढा श्रीमंत घराण्यातला असून सुद्धा त्याला अजिबात ऍटिट्यूड नाहीये. त्याचा ऍटिट्यूड? अगं प्रेमात आंधळी झालीस तू त्याच्या. तुम्हाला काय कळणार डॅशिंग म्हणजे काय ते? आणि काय हो बाबा, तुम्ही त्याला प्रत्यक्षात भेटलायत का? नाही ना, मग कशाला विरोध करतो. बरोबर आहे तुझं. रश्मी तू यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नको, डोकं फिरलंय यांचं. सगळ्या गोष्टीत खोट काढायची सवय झाली यांना. तू माझं ऐक, बोलावून घे राहुलला. त्या निमित्ताने दोन अनंत कित्तुरकर समोरासमोर येतील तरी. थँक्यू. दोन अनंत कित्तुरकर अस्तित्वातच नाहीयेत, आणणार कुठून? आई ती नांगी ठेसली जाईल. लाव तू फोन, लाव, मी बोलतो त्याशी. लाव बाबा, आय लव्ह यू. एक मिनिट. काय बंडे, आयत्या वेळेला पलटी मारलीस ना? पलटी मारली? तुम्हाला सांगितलं होतं नाटक करायचं, तर तुम्ही खरोखरची ओव्हर ऍक्टिंग करायला लागले. ओव्हर ऍक्टिंग? किती फटके पडले मला, असंच पाहिजे. हे बघ सत्य आहे. हा रश्मीचा फोन आहे. एक्सक्यूज मी, आलो. हाय रश्मी. हाय राहुल. काय म्हणतेस? अच्छा लिसन, बाबांना तुझ्याशी बोलायचं. बा देना देना, बाबांना देना, बोलतो. काय काय तुमच्याकडे? चल. हा हॅलो राहुल बेटा, मी अनंत कित्तुरकर बोलतोय. बोला 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 सासरी बुवा, बोला. काय रश्मी, तुमचं फार कौतुक करत होती आता. आता कौतुक करण्यासारखीच पर्सनॅलिटी आपली. म्हणून तर रश्मी माझ्या प्रेमात पडली ना. तुम्हाला सांगतो सासरी बुवा, लाखात एक जावई मिळालाय तुम्हाला. बरोबर. काय रे, चल ना. नाही ते बघूच आपण, पण तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे. बेस्ट. चांगल्या कामाला उशीर कशाला, आत्ताच येतो ना. लग्नाचं एकदम फिक्स करू टाकू. दगडच घालतोय. जरूर जरूर भेटू आपण, पण येताना आपल्या मम्मी पप्पांना बरोबर घेऊन आला विसरू नका. मम्मी पप्पा? हे आपल्या उद्योगपती अनंत कित्तुरकरांना भेटायची फार उत्सुकता आहे मला. हे हे बघा सासरे बुवा, हे जरा चुकीचं होत आहे. प्रकरण उगाचच वाढू नका ना तुम्ही. नाही, सुरुवात तुम्ही केलीच आहे, तर सगळ्या गोष्टी रितसर व्हायला पाहिजेत. नाही का, सगळ्या गोष्टी पारखून घेतल्या पाहिजेत नीट. मुलीची बाजू आहे आमची. तेच ना, मुलीची बाजू आहे. थोडं पडतं घ्या. हे मम्मी पप्पा नका प्रकरण करू, ऐका माझं प्लीज. नाही नाही, या ना, जरूर या. सकाळी 10 वाजता या. येताना मम्मी पप्पांना आणायला विसरू नका. अच्छा बाय. कळ. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं बंड्या? आता आई बाबा कुठून आणू? आई बाबा तिकडे जर आबांना कळलं ना कि मी लग्न जुळवतोय. तुम्ही गप्पा, तुमचीच फुस आहे त्याला. आबा आता ही लई जबरदस्ती होते बघा. काय बोलूच नकस. अरे त्या रावसाहेबाला कंच्या तोंडाने नाही म्हणू मी. ज्या तोंडाने सबूत दिला होता ना त्या. कान फट फडन बघ तुझा भांड्या. ए आबा, नाही म्हणाय तोंड उचकशील नाव का? तोंडात गोळी घालून तुला सांगून ठेवतो. रावसाहेब हांडे पाटील म्हणतात मला. नाही ऐकायची सवय नाही. सबूत म्हणजे सबूत. नाही कोण म्हणतंय राव, शांत व्हा. ती बंदूक आणा माझ्याकडे. नलुताई ओ, तुम्ही कशाला रडायला लागलाय? आम्ही आहे ना इथं. शांत व्हा बघू. मी आज सांगतो की तुम्हाला हे लगीन होणार म्हणजे होणार. हे लगीन करणार नाही आबा. तुझा बा करेल रे. त्यांना विचारा ना. जमते घे. नाही म्हणजे या दोघांच्या साखर पुड्याचं उद्या जमते. त्या रात्री मी ठरवलं इथे राहायचंच नाही. सकाळची पहिली एसटी पकडली आणि सरळ मुंबई. आता आणायचे कुठून आई बाप? इंडस्ट्रियलिस्ट अनंतराव कित्तुरकर. फादर इन लॉ, तुम्ही जी गाठ दोन हाताने बांधता ना, तीच गाठ मी एका पायाने सोडू शकतो. बंड्या म्हणतात मला. ओ काय पेपर वाचत बसलाय, कामाला लागा. पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. कसलं काय तो भुरत्या कसला येतोय? लिहून घ्या माझ्याकडनं. तुमचा त्या राहुलवर काय राग आहे बिचाऱ्यावर मला काही कळतच नाही.
बिचारा एक नंबर चा लफंग है तो येऊ का घरात नाही थांबा थांबा आई वडील कुठे आहेत कुठे आहेत आई वडील पप्पा या ना नमस्कार मी अनंत कित्तूरकर अनंतराव कित्तूरकर माझे पिता आणि माझी आई अंजली कित्तूरकरचे पती अंजू डार्लिंग तुझं काय पाहुण्यांना दारातच काय उभं केलंय या ना या चला ना पप्पा दाखवतो तुला मी या ना जाऊ बापूया आम्ही घरी आलो ते आवडलेलं दिसत नाही सरांना अरे तुमच्यासारख्या लुच्च्या लफंग्या माणसाने घरात आणलं कोणाला आवडेल नाव एकच असेल पण स्टेटस काय ओ काय बोलताय काय तुम्ही घरी आलेले पाहुण्याची असं वागतात मुलीची बाजू आपली माहिती मला म्हणूनच बोलतोय तू का बस मी गप्प बसो मला गप्प बसेल सांगता डोकं फिरलाय तुमचं अरे असं नीच नालक माणसाला बघितल्यावर कोणाचं नाही डोकं फिरणार दगाबाज दारूबाज बेवडा राहुलचा बाप असा राहुलचा बाप अरे दारू पिऊन रस्त्यात पडतो पडत होते पडत होते जुनी गोष्ट झाली गेली कित्येक वर्ष त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही 40 वर्ष झाली तब्बल 40 वर्ष काय वय काय तुझं 39 45 म्हणजे 5 वर्ष सोडली 5 वर्षी काय हे 5 वर्षाचे असताना यांची लक्षणं आजीच्या लक्षात आली तेव्हापासून आजीने यांना दारूच्या थेंबालाही स्पर्श करू दिला नाही डायरेक्ट बाटली लावायची बघा बघा दुधाची बघा बघा जाऊ दे बरं झालं दारू सोडली हो कंप्लीट दारू वाटत असते आपण तुमच्या मातोश्री नाही आल्या कुठे आहेत कुठे आहेत मातोश्री कुठे आहेत कुठे आहेत येईल ना येईल ना म्हणजे कधी म्हणजे येतीलच येतीलच पण कधी मामा ये आगो बाई आओ बगा हाय गाइस ये ना ममुड़ी ये आगो बंदरी या या गिन भाई बसा ना बसा नको नको प्लीज बसली ना की मी झोपली हे बाबा तुझं काय ना ते लवकर आठव ते काय ना रात्रभर नाचून नाचून ना पायची वाट लागली यार रात्रभर नाचतात नाचत तात बघा मग काय मग काय अरे कामासाठी सतत इकडे तिकडे फिरावं लागतं हिंडावं लागतं नाचावं लागतं शिवाय दररोज तिला वेगवेगळ्या माणसाशी वेगवेगळ्या भाषेच्या धर्माच्या माणसाशी ओळख होते त्यामुळे पायाची आणि भाषेची अगदी वाट लागलेली आहे कशी करतो तो आणि सासू सून होणार आहे सू अगं नमस्कार कर हो नमस्कार करते बंडिया क्या सॉलिड आइटम ढूंढ के निकाला यार एकदम चबूत खरे खरे काय खरे नाही अप्पा असे बंड्या बघितलंस याचं नाव बंड्या राहुल नाही म्हणजे माझं खरं नाव राहुलच आहे मम्मी मला लाडानं पंड्या म्हणते त्यात काय एवढं ओ तुम्हाला नाही का तुमची आई धोंड्या म्हणायची डान्स येतो थिल्लर धंदे येत नाहीत माझ्या मुलीला बाबा मी शिकेन ना अग हौशी सासर आहे हौस करून घे माझा मेलीचा जन्म फुकट गेला करेल ती डान्स पंड्या एक हरिपती दे ना कशाला अरे दे ना यार पान पान तू पण क्रिकेटर तुकडे थँक यू असं हाताने नसतं घ्यायचं तोंडाने घ्यायचं असतं अहो सुनमुख दर
दर्शन अगदी जवळून आणि तोंड दाखवायचे पैसे तोंडानेच घेतात आमच्यात काय एक एक रीती माती असतात यांच्या आईला कधी काही दमलं नाही अग रश्मी आपल्या पद्धतीने यांचं तोंड गोड कर ना खरंच इथे सगळ्यांसमोर कशाला नको मिठाईचा पुडा आणायला गेली ती सगळ्यांसमोर मिठाईचा पुडा आणायला गेली ती तो मैं ये रिश्ता पक्का समझू मावसी जी हाँ बिल्कुल कसला बिल्कुल बिल्कुल करता है नहीं 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 शक्य नहीं है काय शक्य नहीं काय शक्य नहीं का लोड़ा मालबार हिला घर है ओ इंडस्ट्री है काय कर रही है काय कर रही है ना 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 काय प्रॉब्लम काय मी सांगू का त्यांना है ना जरा कमी पणा वाटतो कमी पण हां बघा ना आता तुमची परिस्थिती काय आमची परिस्थिती काय सासरे बुवा तुम्ही तोला मोलाचं अजिबात टेंशन घेऊ नका तुमच्या सगळ्या परिस्थिती सकट आम्ही तुमची मुलगी पदरात घेऊ आता थोडा जास्त खर्च करू काय थोडा करू खर्च आपल्याला काय खर्च वगैरे माझ्याच्याने होणार नाही मला परवडणार नाही खर्च आताच सांगतोय बघा बघा भिकारी इंडस्ट्रियलिस्ट बघा बघा काय बघा काय बघा काय बघा तेच म्हणतोय मी बघा काय बघा कोणाला बोलताय हो सगळे पैसे डॅडने माझ्या नावावर केलेले सगळे व्यवहार मी बघतो काय मला झोप येते एक मिनिट डोळा लागायच्या आधी तोंड गोड करते तुमचं लक्ष्मी मिठाई घेऊन ये चल 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 लवकर आहे तोंड गोड करते घ्या बघे ना तो पक्क समजायचा चढा चढा म्हणजे पक्क ना चला सासरी बुवा तुम्ही तोंड गोड करा वन ऑल बेईमान अंत्या हलकट अंत्या अरे अस्तरीतला निखारायस तू अंत्या तू नेहमी स्वतःचाच विचार करतोस हा म्हणते बघ याची माझी जुजबी पण शर्मिलाचं लग्न माझ्याशी जुळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे म्हणून तू याचा खोटा बाप होऊन आलास शर्मिलासाठी मी काहीही करायला तयार आहे अच्छा आता बोला ठीक आहे ठीक आहे आजपासून तुझे माझी दोस्त संपली यापुढे तुम्हाला एकटा कधी भेटू नको जर तू मला एकटा भेटलास तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल लक्षात ठेव एकटा भेटू नको एकटा भेटू नको गेले काही दिवस बघते तू स्ट्रेस खाली आहेस काही प्रॉब्लेम आहे का असं काही नाही आहे पण आता काय आता एवढा कारभार वाढून राहिलाय तो सगळा एकट्यानेच करायचा म्हणजे थोडा त्रास होणारच म्हणूनच तुला सांगत होते राहुलला तुझ्या कारभारात इन्वॉल्व्ह कर आय मीन बिझनेस मध्ये इन्वॉल्व्ह कर तो लहान आहे का रे आता ऐकू तू काय नाव काय म्हणालास तुझ्या वडिलांचं अनंत कित्तूरकर पोहे खाली ठेव पोहे खाली ठेव पप्पा अनंत कित्तूरकर तो भिकारी त्याचा मुलगा आहेस तू गेट आऊट आय से गेट आऊट पप्पा अहो काय झालं तुम्ही ओळखता का माझ्या पप्पांना चांगलाच ओळखतो माझ्याकडे कमाला होता तू जन्माला येण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे अहो काय सांगताय नालायक माणूस अत्यंत नालायक माणूस कामात लक्ष नाही हजार चुका मला नोकरी करायची नाही मला बिझनेस करायचाय मला पैसे द्या मला मदत करा एक मराठी माणूस धंदा करू इच्छितो म्हटलं हे घे 10,000 रुपये 10,000 रुपये दिले त्या काळात 10,000 रुपये हो 10,000 रुपये तो हरामखोर मित्रानं घेऊन बार मध्ये गेला आणि तिथे माझे कष्टाचे पैसे उडवत होता नाही मी असल्या नीच माणसाच्या घरात माझी मुलगी देणार नाही विषय संपला अहो तुमचं नक्कीच काहीतरी गैरसमज होत असेल गैरसमज तुझ्या आईचं नाव मनोरमा आहे ना तुला एक बहीण आहे ना हो नाही मी एकुलता एक आहे मनोरमा माझ्या आईचं ना हो राईट 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 रश्मी रश्मी कित्तूरकर हा ते अनंत कित्तूरकर म्हणजे रश्मीचे वडील त्यांनी तुम्हाला फसवलं असणार ते माझे वडील नाहीत ते दुसरंच कुणीतरी अनंत कित्तूरकर हा फक्त नावच सारखी आहे सारख्या नावाचे दोन अनंत कित्तूरकर मला नाही पटत अहो अंकल असं काय करताय बिलीव मी ते खरंच दुसरे कुणीतरी अनंत कित्तूरकर आहेत ते माझे वडील नाही आहेत अहो खरं सांगतोय मी तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस ना हो शपथ पप्पा राहुल कधीच खोटं बोलत नाही मी अगदी अंतर्बाह्य ओळखते त्याला अंतर्बाह्य म्हणजे मनाने खूप चांगला आहे आत एक आणि बाहेर एक असं कधीच वागत नाही हा असा मग याचे वडील असे कसे असतील
म्हणजे त्या भिकारड्या माणसाशी तुझा काहीही संबंध ना। माते डोळे उघड, तुझ्या समोर तुझ्या सुनेचा फोटो आहे। हाँ बाबाई, मी तुझ्यावर प्रसन्न झालेली आहे, तुझ्या मुलाची मनोकामना पुरी झालेली आहे। आधी तुझ्या सुनेची खणा नाराने वटी भर, मग माझी। देवाची मस्करी करतो, देवाची नाही तुझी केली, माझी मस्करी करतोस? तुला काय पोस्ट भेज आहे की नाही? काय रे, कुठं होता इतके दिवस तू? अग माझ सोड, तुझ्या सुनेचा फोटो बघ। हेच आहे, तीच आहे काय? नाही म्हणजे व्हेरी गुड, चांगली मुलगी आहे, गुड गुड। काय नाव काय? तनुजा। तनुजा, वा छान नाव आहे, बघितली का नाही? हो, मी फोटो पाहिलाय आणि राहुलची चॉईस चुकायची नाही, आय नो। पाहिलं ना पण आता ही? हो, म्हणजे काय, आम्ही कॉलेजमध्ये असतानाच फिक्स केलंय। अच्छा, मग इतर मुलींबरोबर का फ्लर्ट करत होतास? इतर कुठल्या मुली सांगू का? सांगू, अरे इट्स ओके, अरे यंग जनरेशन आहे। डॅड, आय लाईक मीटिंग गर्ल्स जस्ट फॉर अ टाइम पास। अच्छा, टाइम पास। रश्मीला जर तू भेटायला गेला नसतास तेवढं घडलंच नसताना, स्टुपिड। काय झालं, कसला विचार करतोय? काही प्रॉब्लेम आहे? नाही काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, बघून घेऊ आपण। हा, तिच्या बाबांनी उद्या भेटायला बोलवलं आपल्याला। काय करतात बाबा तिचे? त्यांचा बिझनेस आहे, परांजपे टुरिझम अँड ट्रॅव्हल्स कंपनी त्यांचीच आहे बाबा। जेव्हा लगीन करायचं ठरवीन ना तेव्हा तुला घ्यायला येईन, पण आता कुणाला काही सांगायचं नाही। गाडी चालवतो काय करते काय? मुद्दाम केलंय वय। काय झालं, खड्ड्यात घातली का? काय काय म्हणत होता तो? काय बोलायचं, आता तुमच्या हा कारण पळून गेला असं कुठं असतंय वय? अरे जातोय कुठं, बंदुकीच्या टप्प्यात येईल की कधी, सोडतो काय मी त्याला? यायला भरवशाच्या म्हशीला टोन का म्हणतात ते? असं आता काय करणार त्याला? काय करणार, चल चालू कर, ये मागण, चल रे, चालते की कुठे गेलाय कोण असतो? एकटा भेटू नको। काही चूक नाही, सगळं बरोबर आहे। तुला सांगतो, प्रेम आणि युद्ध यामध्ये सगळ्या गोष्टी माफ असतात। नाही बाबा, मी तुझे पाय धरतो, माझी चूक झाली। हे बघ, मी शर्मिलाच्या प्रेमात नाही, मला तिच्याशी लग्न करायचं नाही, मी पुन्हा अनंत कित्तूरकर म्हणून उभं राहणार नाही रे बाबा। तुला फक्त अनंत कित्तूरकर म्हणूनच उभं राहायचं? नाही नाही नाही, मला बाप जन्मात त्या लफड्यात पुन्हा पडायचं नाही, माझी चूक झाली अनंत। ऐक संतोष, सांगतो मी तुला काहीही करणार नाही। अरे किती वर्षापूर्वीची दोस्ती आपली, तेच म्हणतोय मी। म्हणून मी तेच म्हणतोय की तुला पुन्हा अनंत कित्तूरकर म्हणून एकदा उभं राहायचंय। माझा मुलगा राहुल आहे ना, ते काय तनुजा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलाय। अरे देवा, म्हणजे आता ही तनुजा पण तुझीच मुलगी आहे? नाही नाही नाही, माझी मुलगी नाही ती, ती परांजपे शेठची मुलगी आहे। बरं, परांजपे शेठ जो आहे ना तो मला रश्मीचा बाप म्हणून ओळखतो। बर, आता राहुलचा बाप म्हणून मी त्याच्या घरी कसं काय जाणार? अच्छा, म्हणजे तू अडचणीत सापडलायस म्हणून तुझ्या मित्राची तुला आठवण आली? अरे मला साप म्हणालास, मला हलकट म्हणालास, माझ्या अंगावर मारायला धावून आलास। मी तुझी माफी मागतो, मी तुझी माफी मागतो। अरे किती वर्षापूर्वीची दोस्ती आपली। अरे माफी काय मागतोस माझी? अरे बंड्यासाठी करू शकतो, माझ्यासाठी करू शकत नाहीस? बंड्यासाठी नाही, मी शर्मिलासाठी तयार झालो। शर्मिला आणि तुझ्या लग्नाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे। येस, आय प्रॉमिस यू, प्लीज मी अडचण येते, मला एवढी मदत कर। अरे परांजपे शेठ एक वेळ फसेल, पण राहुल आणि अंजली वहिनींचं काय? सोप, ते दोघं पोहोचल्याच्या अगोदर आपण दोघांनी तिथं पोहोचायचं, लग्न मोडायचं आणि गुल। कोण तुम्ही? अनंत कित्तूर, अनंत
अनंत कित्तूरकर म्हणतात मला. अरे कित्तूरकर साहेब, या 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 या. कदु आलो बाबा. या या बसा बसा. तू तू इथे कसा? अहो काय, तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? अहो काय बोलताय, हे अनंत कित्तूरकर मित्र आहेत माझे. काय झालं, यांची माझी वाटेत गाठभेट झाली. तुमचं पत्ताना माहित नव्हता, येऊन आलो. धन्यवाद. निघा आता, तोंड काळ करा. परांजपे काय बोलताय, अहो काय रीत झाली? अहो तुम्हाला माहिती नाही, हा हा इसम डॅम्बिस आहे कित्तूरकर. काय डॅम्बिस कोणाला म्हणताय? अहो आमची नाव सारखी, हे कित्तूरकर मी कित्तूरकर, त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान. आम्ही निघायचं का? नाही नाही नाही, चुकलं म्हणजे माझा तो हेतू नव्हता. तुम्ही बसा ना. बसतो बसा 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 बसा. अरे आले आले आले, ये ये तनु, हे बघ कित्तूरकर साहेब आले. नमस्कार. त्यांना का? नमस्कार. जा बेटा, दोन कप चहा घेऊन ये. एक चहा घेऊन ये. तो नाही घेत, मी घेतो. बघू बघू तुला चहा करता येतो का? जा जा घेऊन ये, जा. ठीक, या परंतु या बसा 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 बसा. मी काय म्हणतो कित्तूरकर, कित्तूरकर स्थळ काही खास नाहीये, मला मुलगी पसंत नाही. अरे तुझा काय संबंध? मी काय म्हणतो, राहुलची आई आणि राहुल हे कधी येणार आहेत? कधी येतील म्हणून म्हणतो, लवकर आठवा, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तुला कोण? तू गप्प रा, तुझा काय संबंध? आहो काय बोलताय परांजपे, आहो आमच्या वतीने व्यवहाराची सर्व बोलणी हेच करणार आहे. व्यवहार? व्यवहाराचं म्हणजे काय? लग्न म्हणजे व्यवहारच असतो ना, म्हणजे मानपान देणं घेणं. शब्दाच्या बाबतीत माणसानं चोख असायला पाहिजे. व्यवहार चोख, शब्द म्हणजे शब्द. व्यवहारात चोख असायला पाहिजे. शब्द शब्द. अरे माझे 10,000 रुपये टाक आधी. कसले 10,000 रुपये? कुणाकडे पैसे मागताय? मुलाची बाजू आहे आमची, हो ना? म्हणजे काय? आता तुम्ही बघा, ही काय पद्धत झाली? अरे थोबाड वर करून बोलतोय. काय बोलताय परांजपे, इतके उद्धट असेल असं वाटलं नव्हतं मला. असे किरकोळ घराणं असेल अशी कल्पना नव्हती मला. 10,000 रुपये मागताय तेवढ्यासाठी घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान. पाहुणे? कोण तू पाहुणा? अरे थांबत, आम्ही व्याजा सकट पैसे वसूल करतो. वसुली 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 दी. बऱ्या पक्षाचा अपमान करताय तुम्ही. तुम्हीच बघून घ्या कित्तूरकर म्हणजे झालं. पण कित्तूरकर तुम्ही बघून घ्या म्हणजे झालं. अहो पै पैचा हिशोब करणारी माणसं ही. अहो तुम्ही कुठे, हे कुठे, यांचा काहीही संबंध नाही. मी तुझ्याशी बोलतोय. संबंध कसा नाही? संबंध कसा नाही? दोघे कित्तूरकर, हे काय किंवा मी काय? वर पक्षाचा अपमान झालेला आहे. हे लग्न मोडलं 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 मोडलं. नाही नाही कित्तूरकर, माझा ऐका, मला बोलायचं तुझ्याशी. काय म्हणताय? पोचले सुद्धा. कोण? अरे राहुल आणि अंजली. वा वा वा, माझी ओळख करून द्या, आजवर भेटलो नाहीये त्यांना. नीट ओळख टेस्टी करून दे. तनु रडायचं नाही, मी तुला सांगतो राहुल सुद्धा येईल. अरे कित्तूरकर तुम्ही येणार आहे मला माहित होत. नाही ते गेले. नाही नाही, तुम्ही कित्तूरकर? मी मी. थँक्स डॅड, तुम्ही आधीच पोहोचलात. अरे तू बाहेर का उभा आहे? चल ना आज जाऊया. कुणीही पाऊल टाकायचं नाही परांजपेच्या घरात. अरे अपमान केलाय माणसानं माझा. तुमचा अपमान? माझा? माझा अपमान म्हणजे आपल्या सगळ्यांचा अपमान, बरोबर की नाही? कुणीही थांबायचं नाही इथं. तुम्हीच भांडला असाल त्यांच्याशी. मी कशाला भांडला जातोय? आणि मला भांडण्याची इच्छा असते तर मी कशाला आलो असते परांजपेच्या घरी? अरे म्हटलं तुला मुलगी पसंत आहे, म्हटलं जाऊन बघावं एकदा. तर कसं काय, तर किंमत आहे परांजपेला माझी. अरे तू शांत हो, काय झालं सांगत खरं. काय झालं? धपक्या आवाजात विचारतोस मला काय झालं? अरे या नतद्रष्ट माणसानं मला घराबाहेर काढलं. काय तुला घराबाहेर? अरे डोकं फिरलं याचं. अरे अशी 56 माणसं माझ्या हाताखाली काम करतात. हा मला घराबाहेर काढतो. That's really strange. Dad, मी जाऊन बघून येतो. खबरदार, या घरात तुला पाऊल टाकशील तर. अरे ज्या घरामध्ये तुझा बाप अपमानित झाला त्या घरामध्ये तू पाऊल टाकणार? शरम वाटली पाहिजे मला, मला म्हणजे तुला. अरे लाज वाटायला पाहिजे. आणि तुझं या घरात पाऊल टाकलंस तर लक्षात ठेव, मी आयुष्यात तुझं तोंड कधी बघणार नाही. आणि तूही माझं बघायचं नाही. लग्न किंवा बाप, एकच डिसिजन. पण पप्पा याला काय अर्थ आहे का? माझ्या प्रेमापेक्षा तुम्हाला तुमचा मान अपमान जास्त महत्वाचा वाटतो. मामा तू तरी समजाव ना यांना. हो अरे पण जे काय ऐकलं ते पण भयंकरच आहे ना. ते शक्य नाही, या विषयावर परत चर्चा नको आहे मला. हॅलो. हा बोल.
हाँ ऍक्च्युअली सॉरी काय बडबडतेस तू काय खरच नक्की काय सांगतेस काय बर बर या 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 पप्पा 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 थँक्यू 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 थँक्स अ लॉर्ड अरे पण यू आर सिंपली ग्रेट अरे पप्पा मी खरंच तुम्हाला चुकीचं समजत होतो आय एम सॉरी पण तुम्ही ग्रेट आहात ग्रेट आहात झालं काय मला सांग काय झालं अगं मम्मा यांनी माझं लग्न तनुजा बरोबर ठरवलंय ऑलरेडी तुम्ही कुठे निघालात आलो जरा स्वीट्स घेऊन येतो थँक्स पप्पा अधिकार नाहीये इस धरती के लिए बोझ हो तुम बोझ अरे कुठल्या जन्माचा सूड घेतोस तू माझ्यावर अरे लग्न मोडण्यासाठी गेलो होतो ना आपण बरोबरच आहे मग अरे बरोबर काय हे लग्न मोडलं होतं ना तरी साफ नकार दिला होता ना मग तू हे लग्न मान्य का करून आलास का थांबलास तू तिथं तू निघून गेलास परंतु आम्हाला सोडेच ना अरे विनंत्या काय अर्ज व काय पाय किरे धरले त्यांनी मी तुमच्या पाया पडतो माझ्या मुलीला पदरात घ्या अहो तिचं तुमच्या मुलावर खूप प्रेम आहे राहुल वर खूप प्रेम आहे हे पहा एकतर माझा पाय सोडा माझा डावा पाय वीक आहे आणि काहीही झालं तरी हे लग्न होऊ शकत नाही हे सगळं हे तनूच आहे तिच्याशिवाय माझं दुसरं कोण आहे तुम्हाला सांगतो बंगला गाडी पैसा माझा बिझनेस सगळं तुमच्या नावावर करतो माझ्या नावावर हो अहो एकुलती एक पोर आहे माझी सगळं तुमच्या नावावर करतो काय झालं अरे तू त्या परांजप्याकडे कुठल्या नावानं गेला होतास अनंत कित्तुरकर तू आहेस धोडपकर म्हणजे चुकून त्यानं प्रॉपर्टी नावावर केलीस तर तो अनंत कित्तुरकरच्या नावावर करणार तुझा काय संबंध आहे परांजप्या फसवलं मला परांजप्याने स्वप्न दाखवली थांब आत्ताच्या आत्ता जातो आणि हे लग्न मोडून येतो अरे बत्ताशा पाया पडतो तुझ्या आता बस एकदा लग्न ठरले तर होऊ दे एकदा हे लग्न झालं की आपल्या राहुलला आणि त्या तनुजाला अमेरिकेत सेटल करून टाकतो पण त्या बंड्याला मी सोडणार त्याच लग्न मोडणार म्हणजे मोडणार खाली फेकू का इतक्या ढेकर द्यायचं नाही हा अजून जेवायचं तुम्हाला राहुल जेवून जेवून पोट फुटेल आता बाजलं बाजलं कसलं जेवलास मी वाढलेलं सगळं तसंच आहे नाही तर काय आवडलं नाही का जेवण तुम्हाला नाही 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 अगदी फर्स्ट क्लास आहे खरंच सांगतो कुणी बनवलं जेवण मीच पण दोघींच्याही हाताला चव आहे बाकी थँक्यू बरे दिवसाने असं जेवलो वा फर्स्ट क्लास हा घरी मिळत नसेल ना घरी मिळत फादर इन लॉ पण तुमच्या घरी जेवणाची मजा काही औरच आहे काय असतं आई घरी नोकर चाकरांच्या हातचं जेवण आईच्या हातचं जेवण नाही ना तुझी आई अजिबात स्वयंपाक करत नाही अगं वेळच कुठे असतो सतत नाचावं लागतं बघा डोकं फिरलंय तुमचं अहो बिझनेस मुळे इथे तिथे नाचावं लागतं त्यांना असं म्हणायला नव्हते का ते हो हा घ्या ए किती नोकर आहे चिक्का बर झालं बाई सतत येत जात असतात हिशेबच ठेवत नाही वेळच नसतो कुठे हिशेब ठेवणार जेवण झालं हो चला हात धुवून घ्या चला चला हात धुवून घ्या चला 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 हा चला कुठे तुमच्या बंगल्यावर नोकर मोजायला काही ते काय चल मुलीच्या घर बघून चल तू तयार पटकन आम्ही तयार बघा ऐका काय घर आहे ना बंद आहे काम चालू आहे ना बंद आहे साफसफाई सफाईची गरज नाही चला घरी चला काय घरी कोण नाही घरी कोण नाही मम्मी पप्पा नाहीत घरी मम्मी पप्पांनी बघितलंय मला आलिशान बंगलो बघा चला काय किती नगरे तुझे चल प्लीज काय चल आता काय हे मी बाईक आणली आहे आणि बाईकवर एवढे जण आलावडायत का म्हणजे तुम्ही मागे बसलायत
या पुढे बसल्या हिला कडेर घेतलंय कसं दिसेल ते काहीतरी नाही नाही नको नको पैसे जाऊया पाकिट घरी विसरला असेल तर पैसे भरायला सास्तर बोल चला 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 मी ओढतो चला 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 लवकर चला टॅक्सीने जाऊया आपण चला सीधा 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 अभी एक काम करना इधर राइट में आ गया नहीं इतना जल्दी कैसा है अभी राउंड लगा फिरता फिरता रस्ता चुकलो वाटते एक मिनिट पत्ता विचारतो सीधा 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 जाना हाँ सीधा नहीं पत्ता तो समायचे मला अभी राइट राइट हाँ बराबर अभी राइट मारा अरे नहीं 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 लेफ्ट 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 तू भी थंबाओ जरा हाँ करेक्ट अभी एक काम करना बीच में से यू टर्न लेना पुनः यू टर्न घुमा लो घुमा लो घुमा लो हमारे घर को ऐसे टर्न लेना पड़ता है अभी जरा दो मिनट तो रुकना यार हाँ बराबर है एड्रेस जाने दो सीधा अभी आगे से यू टर्न लेना पुनः यू टर्न प्रदक्षिणा बीच में गली है ना हमारे नहीं अगर मधु ने शॉर्टकट है तो अभी तुमको अच्छा लगे उधर अभी एक ही सर्कल दो बार आया ना तो अभी घर जल्दी आएगा हाँ अभी अभी एक काम करना तुम लेफ्ट ले ले काल लेफ्ट लेफ्ट सर्कल वाले का तुम्हें कप्पा बसाओ गंदा लोना कहते हो जरा तुम ही जरा दोन मीटर थाम 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 ठीक लेफ्ट लेना लेफ्ट पानी है वाह ते गरम होता ना ते मतलब एसी की सवय माजी गाड़ी बस हाँ बस अभी ये आगे लेफ्ट में रुकना लेफ्ट हाँ यार बस बस हाँ अल्लाह भाई या सासे बाप आने का हाँ भगवान का बाप भाई मस्त है ना अगर परे नशीब का लगा अगदी ओ सासे बुआ चला तुम्हारा बंगला बगाए चला अरे मम्मी पापा ना चलो चलो उतरा काय झालं छाती खळाली छाती तर इथे आहे ना बाबा ओ काय झालं मम्मी मरे छाती खळाली हॉस्पिटलला घेऊन चला हॉस्पिटलला घेऊन चला अहो अहो हॉस्पिटलला कशाला माझ्या घरी डॉक्टर कामाला आहे डॉक्टर अंजली ती बघा आणि त्यांचा मुलगा तो कंपाउंडर आहे त्यांना मदत करतो चला अहो मग इथे टाकूया ना चला काय झालं मामा काय कळत नाही काय गडबड आहे तू तू खाली जाऊन बघू नये ना छाती दुखत नहीं म्हणजे गाडी सुरू होत नाही एवढं म्हणतोय एवढं म्हटलं अगं बाई तुला येते यांची भाषा म्हणजे काय कितूर कर आम्ही अरे माझं मरण जवळ येत आहे अरे बापरे अरे बापरे मरी लवकर बाबा त्याच्या मागे कुठे झोपता उठा 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 काय करते असं शिवे मम्मी बघायचं नाही तोय सांगतोय नाही 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 मी कुठेही जाणार नाही अरे असं काय करतो थोडप्या हे पत्र तुला फक्त पोहोचवायचं आहे अरे पण तू मला काय पोस्टमन समजतोस का कुरियर बॉय वाटेल ती कामं काय सांगतोस अरे तू सगळ्यात विश्वासू मित्र आहेस हे पत्र तितकंच महत्त्वाचं आहे बघ माझ्या बिझनेसचं करोडोचं नुकसान होईल रस्त्यावर येईन मी बिझनेसचा प्रश्न आहे हा प्लीज माझं एक एवढं पत्र घेऊन जा अरे पण मग तू स्वतः का जात नाहीस अरे इथे किती गोंधळ आहे ठाऊ का तुला मी इथून हारूच शकत नाही धोडपे मला काही कळत नाही रे तुझ्या बिझनेस मधलं आता काय मला कळत नाहीये का म्हणणं तुला काय करायचं नाहीये या पत्रामध्ये सगळं सविस्तर लिहिलेलं आहे योग्य ते माणसाच्या हातात हे पत्र द्यायचं आणि तो जो काही निरोप देईल तेवढा ऐकून घ्यायचा पण बिन काय नाही हे बघ धोडप्या बिझनेस पणा लावलाय मी काही करून वाचव बाबा मला वाचव कायम संकटाच्या वेळेला कणखर भिंतीप्रमाणे तू माझ्यासमोर उभा राहिलायस देवाचा नाही पण तुझा धावा मी आधी केलाय तू धावलायस माझ्यासाठी वाचवलंस मला तू कुठलीही इच्छा नाही स्वार्थ नाही दोस्ती निभावलीयस तू कधी नाही म्हणाला नाहीस तू
आता तरी कुठे नाही म्हणतोय. आणते पत्र आहे काय नाही काय दे. थँक्स यार, थँक्स. अतिशय कॉन्फिडेन्शियल पत्र आहे हे बघ. याच्यावर संपूर्ण डिटेल ऍड्रेस लिहिला आहे. ओके, काही तोंडी निरोप. तोंड उघडायची वेळ तुझ्यावर येणार नाही. चल तुला पोचवायची व्यवस्था करतो. आय मीन तिथं पोचव. काय काय भाकर तुकडा आहे का आमच्या नशिबाला आज? थांबा, एवढे हळद कांडू दे मला. हळद कांठिया कसलं लगीन करताय? आबा माझं मन सांगते, ते येणार. लगीन करायचं नाही म्हणून तो पळून गेलाय तू. मी म्हणती बंड्यापाया पोरीचं कशा पाय नुकसान करायचं हो. हा तुम्हाला कळत कसं नाही हो? अहो मला कळतंय, रावसाहेबांनी कळायला नका का? त्याच्या नावाचं कुंकू लावून तुमची आयुष्यभर सेवा करीन. अग त्याला कसं होणं लागलं होय बंड्याला. अग कुणी बी राजकुमार तुझ्याशी लगीन करील बघ. तू एवढी सुंदर सद्गुण पोर आहेसा, एखादा राजकुमार पत्ता शोध देईल तिचा बघास तुम्ही. नमस्कार. अहो पाहुणं कोण म्हणायचं? जाव कि बाबा, हे काय चार न झालं. अहो मिरचील की पाय खाली. नमस्कार. या कोण? अहो ते जाऊ दे, तुम्ही कोण? मुंबईहून आलोय. आबा कंशे आपणच का? हा आम्ही जाबा कंशे. अत्यंत महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. एक पत्र घेऊन आलोय. आमच्यासाठी पत्र? फार महत्वाचं पत्र आहे. मुंबईहून? हो. पत्र कोणी पाठवलं? वाचून बघा, आपल्याला कळेल. महत्वाचं पत्र आहे, महत्वाचं. आदरणीय श्री आबा कंशे यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आपली समाजातील उच्च प्रतिभा लक्षात घेऊन आपल्याला सावध करण्यासाठी हे पत्र पाठवित आहे. आपले सुपुत्र श्री बंडोपंत कंशे याने मुंबईत राहुल अनंत कित्तुरकर हे खोटं नाव धारण करून एका कनिष्ठ समाजातील मुलीशी लग्न जमवले आहे. पत्र घेऊन येणारे समानक खोट्या बापाची भूमिका बजावली आहे. आपल्या उच्च स्तरीय खानदानाला काळीमा फासणारे कृत्य आहे. सदर इसमाला सोडू नये, त्या सर्व ठाव ठिकाणा माहित आहे. आपला हितचिंतक. काय बोलायचं नाही, महत्वाचं पत्र आहे. आता ब्या काय करतो तेवढं फक्त बघायचं. चला तुम्ही कोण? मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाही, काय सांगतोय ते महत्वाचं आहे. तू ज्याला राहुल कित्तुरकर समजतेस तो राहुल कित्तुरकर नसून एक फालतू झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे, बंड्या. आणि जर तुला विश्वास बसत नसेल तर तू स्वतः जा त्या पुष्पकुंज मध्ये आणि चेक कर. हॅलो, हॅलो. वासंत्री वाजे अशी पंड्या आला वेशी पाशी, वासंत्री वाजे अशी.
शहनाई वाजे अशी अरे आला पंड्या आला मंडवापाशी शहनाई वाजे अशी काय झालंय एकदम सिरियस लफडा आला काय अरे जा जा मी सांगते थँक्यू फ्रेंड्स थँक्यू थँक्यू मामुडी गाडी कुठे पार्क केली देअर थँक्यू ए सॉरी चुकलं हे बघ माझं ऐकून घे काय ऐकून घेव बघितली तुझी श्रीमंती प्रत्यक्ष कुठे तुझा बंगला गाडी हा हे बघ रश्मी अंगाला हात लावू नकोस प्लीज चिकन चालतो तुला आबा तुम्ही आबा बिच दिसला का खरा बाप आता अरे मला न सांगता लगेच जमी होय हे बघा आबाऊ मी काय सांगतोय ऐका माझ हे तुझे वडील हो मग हे कोण यो भाड्याचा बाप आहे अनंतराव कित्तुरकर तुझे हे बघा तुला बंद लावून टाकाय पाहिजे ओ नो म्हणजे ही तुझी आई नाही ए हॅलो तुला काय मी आई वाटते हा बोलला ना म्हणून मी हे सगळं नाटक केलं अच्छे एवढी मत झाली बरं तुझे ऐका माझं तू राहुल कित्तुरकरच नाहीयेस नाही म्हणजे हो आहे म्हणजे मी राहुल आहे पण तसं मला समजून घ्या एक माझं अबाकडचे नाव लावाय लाज वाटते बरं तुला अरे लग्नासाठी आई बाप टाकतोस कारण याला शहरातल्या परीक्षे लगीन करायचं होत म्हणून इकडे पळून आलाय इकडे नलूला फसवली आता नलूचा काय संबंध अरे काय संबंध म्हणजे ती पोरगी तुझी वाट बघून बघून झुरळ झाली झुरणे लागले याची वाणारी बाई पक्क ठरलेलं मी आज स्वतः सबूत दिलाय सबूत तुम्ही दिलाय त्याचा माझा काय संबंध म्हणजे भाऊ मी नलीशी लगीन करणार नाही लगीन करीन तर रश्मीशी कारण माझं प्रेम आहे तिच्यावर सॉरी माझं तुझ्यावर प्रेम नाही खोटं बोलणाऱ्या माणसाशी मला लग्न करायचं नाही परत घे अबाऊ का पाहू ऐक 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 मान्य आहे माझी चूक झाली पण मला प्लीज समजून घे ना काय समजून घेऊ आणि कशासाठी खोटं नाव खोटे आई वडील खोटं ऐश्वर्य का केलं तू हे कशासाठी तुझ्यासाठी माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता मला हे नाही सहन होत बाबा डोकं अपटून अपटून सांगत होते मीच ऐकलं नाही आता त्यांना कळेल तर धक्का धक्का बसलो त्या भल्या माणसाला धक्का बसेल मग धक्क्याला लावतील ते सगळ्यांना त्या भल्या माणसामुळे बंड्याला हे नाटक करावं लागलं ना तू एक सेकंद आता यापुढे कुणी काही बोलायचं नाही का नाही बोलायचं मला खरं काय ते कळलंच पाहिजे माझ्या बाबांचा काय संबंध त्यांचा काहीही संबंध नाहीये चूक माझीच आहे हे बघ मी त्या दिवशी तुला गिफ्ट द्यायला आलो तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो हो की नाही म्हणून नाटक केलंस प्रेमाचं नाही प्रेमाचं नाटक नाही केलं
प्रेम खरं केलं तुझी शपथ खोटी शपथ घेऊ नकोस का केलंस तू हे अगं उपायच नव्हता तुझ्या बाबांना श्रीमंत जावंही पाहिजे होता बा आपल्याला काय भिकारी समजतो काय तू अरे शंभर एकर जमिनीचा स्वामी आहेस तू काय उपयोग त्या जमिनीचा म्हणजे त्या जमिनीवर रावसाहेबाचा डोळा आहे म्हणून नल्लीला माझ्या गळ्यात बांधत होते ना हा मग तुम्हाला काही माहितच नाही तुम्हाला आधी का नाही सांगितलंस हे सगळं मी कधी म्हणाले मला श्रीमंत नवरा पाहिजे म्हणून अगं तुला सांगणारच होतो डार्लिंग शट अप माझी हिम्मतच नाही झाली हे बघ जर मी तुला खरं सांगितलं असतं तर तू मला सोडून गेली असतीस आणि मी तुझ्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही तुला काय वाटलं मी आता तुझ्या बरोबर राहीन घे ओ चला गावाला हा बहू तुमच्या पाया पडतो तुम्ही जरा घबरावा की मला घबरायला सांगतो तू बरोबर बोलतोय बंड्या बरोबर बोलतो तू तू आता गप बसतोस का घेऊन जायला या साडी माझा काही संबंध नाही अरे वा 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 काय समज आहे पोरीची बघा हे बघ रश्मी मी खोटं बोललो असेल पण माझं प्रेम खोटं नाही कशासाठी विश्वास ठेवू मी तुझ्यावर घे यो माझा पोरगा याच्यावरचा माझाच विश्वास उडत चाललेला आहे आपण इतका वेळ तुम्ही ह्यालाच तुमचा मुलगा म्हणत होता ना मला कन्फ्यूज करू नका हो आता तुम्ही गप बसताय का हनु एक ए तू माझ्या संग येतोस का नाही सांग आबाऊ मी तुम्हाला सांगतो मी नलीशी लगीन करणार नाही माझा सबूत मोडणार आहेस तू तुमच्या मान अपमानासाठी मी माझा आयुष्य बर्बाद करून घेऊ अरे माझ्या पण काही इच्छा आहेत का नाही स्वप्न आहेत का नाही स्वप्न तो राव साहेब गोळ्या घालील तुला मी रश्मीसाठी गोळ्या खायला तयार आहे पण जिच्यावर माझं प्रेम नाही त्या मुलीशी लगीन करू अरे पण ज्या पोरी तुझं प्रेम हाय म्हणतोस ती तरी तुझ्या संगत लगीन कराय कुठं तयार आहे मला सांग नलू मध्ये काय कमी आहे नलू मध्ये बघा माझ्या रश्मीकडं आता मला सांगा रश्मीच्या नखाची तरी सर आहे का तुमच्या नलीला सांगा ना गप का आता नाही म्हणजे तुम्ही तयार आहे बा नाही तसं नाही आता नाही म्हणले ना नाही म्हणले म्हणजे तुम्ही असं नाही खोड्यात अडकवायचं नाही आणि तुम्ही मला अडकवता त्याचं काय अरे अशी लखलखती लाखात एक अशी सुंदर सुशिक्षित सून तुमच्या घरी येते तर त्याचं तुम्हाला अभिमानच नाही आबा आबा जरा विचार करा उद्या तुम्हाला आठ दहा नातव होती गोरी गोरी नातव शेताच्या बांधावर खेळतील टंबाट्यात नातवात फरकच कळणार नाही अख्खं गाव नावाजेल म्हणतील सून असावीता बंड्याच्या बायको सारखी आणि नातवा असावीता आबा कंसेच्या नातवा सारखी आबा मला सांगा आपल्या खानदानात कोर पोर जन्माला आलं होतं का बघा ना रंग बघा ना आपले काय वाईट आहे काय वाईट आहे काजळाची पीठ लावायची म्हणलं तर चुन्याचं बोट लावायला लागतं आपल्याला मी खरंच लग्न करणार नाही आ भाऊ आता कसं लगीन करीत नाही तेच बघतो आतापर्यंत तुमचा लग्नाला विरोध होता ना हे बाबाला कन्फ्यूज करू नका थोडं काळजी एक्सक्यूज मी गेलं त्याचं कन्फ्युजन गेलं एक मिनिट मला सांग राव साहेबाचं काय आत्याच्या आयला तू काय न त्याला आपण कळू द्यायचं नाही लग्न झालं बघू काय करायचं ते मग चालतंय गे सुन भाई चला लगुलग तुमच्या वडिलास भेटून नाही अबा आता तुला काय झालं बाबांना खोटं अजिबात सहन होत नाही म्हणून हे जर लग्न व्हायचं असेल तर आपल्याला हे नाटक असंच सुरू ठेवावं लागेल म्हणजे ते राहुल कित्तुरकरच चालतंय की मग नावापेक्षा माणूस मोठा असतोय होऊन जाऊन द्या मानला तुला मानला अरे आजपर्यंत आनंद कित्तुरकरला मात करणारा माणूस मला भेटला नव्हता आणि खरं सांगू माझी सगळी हातरे संपली अरे वस्तात निघालास तू अनंता अरे काय बोलतोस तू हे शुद्धीवर आहेस का अरे आता शुद्धीवर आलोय मी अरे मनात आणला असताना रश्मीला सगळं सांगून मोकळा झाला असता हा सगळे खेळ नियमाने खेळायचे असतात समोरचा चुकीचा खेळत असला तरी आपण सभ्यपणे खेळतो अरे शेवटी काही झालं तरी तुम्ही आमचे सासरे बुवा आहात नाही मी काय म्हणत होतो काही म्हणू नको चल अरे आता आम्ही नाते
शेवटी तू उपरा मम्मी काढा ना लवकर मुहूर्त किती वेळ लावता कठीण आहे मध्या सोडून आमच्या लग्नाच्या वेळी तर पत्रिका सुद्धा नव्हती पाहिली तीच तर चूक झाली काय म्हणाला नाही म्हणजे किती मध्ये बोलतेस त्याची चूक झाली म्हणजे गुरुजी तुम्ही आठपा लवकर मला जाम झोप येते मम्मी तू आराम कर ना मम्मी तुम्ही आडव्या व्हा घर आपलंच आहे एक मिनिट डोळा लागायच्या आधी सोयीचा दिवस सांगितला तर बरं होईल कुठचाही ड्रायडे चाले ड्रायडे चाले फ्रायडे म्हणते ती ड्रायडे असं नाही तर फ्रायडे आपली मुलीची बाजू आहे गप्प बसा तुम्ही मुलीच्या लग्न घरात शनीने प्रवेश केलेला आहे झाला का नाही काढून मूर्त आबो तुम्ही इकडे कुठं अरे इकडे कुठं म्हणजे माझ्याच पोराच्या लग्नाचं मूर्त काढाय मलाच बोलवलं नाही वय आलो का नाही टायमावर तेवढं सांग मला नाही ऐका आबो माझ येत आबो ऐका माझ तिकडं बोला मी बंड्याचा बाबा हा बा आबा 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 हे आबा आहेत माझे हे मला लाडाने पंड्या म्हणतात हे माझे थोरले बंधू गावाला असतात म्हणजे काका नमस्कार करते आबा ही माझी आई नमस्कार करतो आणि ते माझे बाबा नमस्कार अनंतराव कित्तुरकर तुमच्याबद्दल लय ऐकू नये आबा फार काही नाही साधारण विशेष काही नाही गुरुजी मुहूर्त बघताय ना बघतोय कठीण आहे कठीण काय तीच महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली बंड्याबद्दल असं तसं समज करून घेऊ नका बरं काय पैशाने लई गडगंज आहे माहिती आहे इंडस्ट्रीज आहे 100 एकर शेती हाय शेती शेती पण आहे जमीन आमची खूप मोठी लँड आहे राहुलराव हे तुमचे सख्खे काका हो सख्खे आता हे मला मुलासारखे पंड्या मी यांना मुलासारखे नाही तसं नाही पण चेहरेपाटीत फारच फरक आहे म्हणून म्हटलं हा राहुल आहे ना आबांवर गेलाय काय झालं तो झाला तेव्हा मी गावात नव्हतो मी आहोत की अगदी सेम आहे ना बाबा तर्व म्हणून तर 100 एकर शेती त्याच्या नावावर करतोय मी तुम्हाला सांगतो मम्मी झोपा झोपा या काय झालं मुहूर्त सापडला गुरुजी मुहूर्त निघाला का हो मुलीच्या पितृस्थानी राहू शनी वक्री आहे वडिलांचे ग्रह वाईट आहेत ते सांगायची काही गरज नाहीये लवकर सांगा मुहूर्त एकाच आहे 9 डिसेंबर 3:13 अन्यथा योग नाही नाही मग तोच मुहूर्त पकडा तू आपण इतक्या लवकर कसं काय जमणार ते मी आहे ना पप्पा जरा त्यांना उठवता का उठवतो आहो 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 वीण बाई मुहूर्त मिळालाय बघा तुम्हाला सोयीचा आहे का दिवस ते 9 डिसेंबर 3:13 मुहूर्त आहे फ्रायडे आहे ना असं म्हणते मम्मू हो शुक्रवार आहे मी आणते तुम्ही काय घेणार एक लार्ज इजीस की रुज पोक वास्त मिस्त्रा म्हणजे एक प्लेट चारोळी घातलेला शिरा चालेल स्पॅनिश भाषा बाळणपणाला स्पेन मध्ये होती ती माझा जन्म स्पेनचा आहे मम्मी तुला पेनचा कुठला जन्म तुझा गडिंग्लजचा आहे पेन नाही स्पेन गडिंग्लजला स्पॅनिश भाषेत स्पेन म्हणतात
हॅलो डार्लिंग. अरे कुठे आहेस तू? बँगलोरहून कधी येणार आहेस? राहुलच्या लग्नाची काळजी आहे की नाही तुला? अग आता लग्न ठरलंय ना. अरे ठरवलंय काय, मुहूर्त सुद्धा ठरला. क्या बात है. 3:13 नऊ डिसेंबरला. ओहो, 9 डिसेंबर 3:13. गुरुजी म्हणाले दुसरा मुहूर्तच नाहीये, तुमच्या पत्रिकेत काहीतरी गोळ आहे. 3:13 9:12. माय गॉड. अहो आटोपलं का तुमचं? उद्या शॉपिंगला जायचं म्हणताय. आटोपलं लिहिते या. मम्मुडी, मी एवढे कपडे घालायचे. मम्मुडी म्हणजे मला वेस्टर्न पाहिजे. वेस्टर्न? हे बघ मम्मुडी, तुला ह्या दुकानात कपडे आवडले नसतील तर पप्पुडीला घेऊन दुसऱ्या दुकानात जा. चालेल. पण जा. कम बेबी. अगं बाई, बघा केवढं प्रेम आहे. अरे आम्ही तर डबल केलंय. आपले डबल म्हणजे तुझ्यावरच डबल प्रेम केलंय. तू नवी नवी कपडे घालायची आणि आम्हाला जुनीच वैर. अरे मंडळी भेटली की घे घे, काय हवं ते घे. बनारसी, कांजीवरम, कलकत्ता. आय पैसे द्यायला आनंद कित्तूरकर आहे, घे तू. हाउ स्वीट. मी काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे मी ठरवीन. यू माइंड योर ओन बिझनेस. अंगावर ओरडली माझ्या. ही चप्पल छान. मामा, हिच्या बरोबर माझं लग्न आहे, माझ्यासाठी काही घेणारस का तू? लेडीज चप्पल चालेल. मामा प्लीज ना. ठीक आहे, चल तुझ्यासाठी काहीतरी बघूया. अरे लग्नाची खरेदी करायला निघाला ना, आम्हाला सांगितलं नाही. वय बघ, आता माझ्यासाठी एक जका जॅकेट बघ. आबाऊ आबाऊ, इकडे फक्त बायकाची जॅकेट मिळतात, पुरुषांची जॅकेट दुसऱ्या दुकानात मिळतात. चल चल घे. ब्लॅक ब्लॅक. हा काळा म्हणतेस लग्नासाठी? नको. नाही घे तू, बाबांच्या वाढदिवसाला घाल. पर का लहान पोर आहे का? हे घ्या ते घ्या, पर जाऊ पर. हे इथे कसं? कसं म्हणजे? कसं म्हणजे काय? एकच मुलगा आहे ना, त्याच्या लग्नाची खरेदी करायला नको का? हे काय स्वतःसाठी कपडे बघतायत? हे बँगलोरला होते ना बिझनेस साठी. कोण कोण? काय तुम्ही पण मुलासमोर बिझनेस काय? आले निघून. कैसा लग रहा आपण? कतले आम. या कोण? कतले आम यार. हे यांचे मिस्टर न जा, सिस्टर सिस्टर. तुम्ही जा खरेदीला, जा लवकर लवकर जा. चला. काम बुजो. किती प्रेम आहे भाऊ बहिणीचं. जाऊ द्या ना, तुम्हाला काय करायचंय जाऊ द्या ना. अहो पण तुम्ही कोण? मी मी तुम्हाला काय करायचं? तुम्ही कोण ह्याला विचारणार? तुम्ही कोण? यो म्हणजे आपल्याला खरेदी करायची या इकडे जॅकेट जॅकेट पाहिजे.
जॅकेट पाहिजे होय पर जॅकेटचं दुकान वर आहे ना वर वर आहे वर जायचं का वर जायचं का इकडे या बरोबर पायऱ्या चढा हा चल चल लवकर लवकर चढा पायऱ्या लवकर लवकर वर या ये ये पंडो हे पंडो तू कुठे चालला ये पंडो अरे थांब ये पंडो हे थांब हे मी आलो ये पंडो अनंतराव बेंगलोरहून परत आले तुम्ही मला सांगितलं नाही काय आलो 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 वर आलो मी आलो काय झालं अनंतराव बेंगलोरहून परत आले तुम्ही मला सांगितलं का नाही हो तो बेंगलोरलाच आहे अजून नाही हो मी पाहिलं त्यांना कुठे लेडीज डिपार्टमेंट मध्ये काय हो एक मिनिट हॅलो हॅलो कुठे आहेस तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या बरोबर सिस्टर सुद्धा होत्या सिस्टर हो मला असं वाटतं दोघेही याच मॉल मध्ये असणार तुम्ही इथे पहा मी इथे पाहतो चला तू मी इथे सुद्धा यस इथे सुद्धा पाम बीच गॅलरी या मॉल माझ्या मुलीचं लग्न आहे शॉपिंग साठी आलो एनी प्रॉब्लेम मुलाचं लग्न पुढे बिझनेस महत्वाचा आहे का कुठे आहेत कुठे असेल ना इकडे कुठेतरी मी बघतो बाय काय झालं लफडं झालंय काय लफडं झालं म्हणायचं समजावून सांगा यांना आबाऊ आबाऊ तुम्ही इकडे या पोरीचा बाप आहे ना पोरीची बाजू आहे पोरगी फुकट गळ्यात मारायला बघतो हुंडा बिंडा काय देत नाही त्याला कापाय नको का तुम्हाला ते घड्या हवं ना त्याला चावी देत बसा जा जा काय झालं काय लफड झालंय अरे पण काय झालं राहुल आणि अंजली याच प्रिमायसेस मध्ये आहेत काय हो इथे हो आई शपथ तुम्ही पण अशी लफडी करून ठेवता ना फादरी काय करायचं तेवढं सांगा तुम्ही एक काम करा तुम्ही इकडनं चटका ओके खरा राहुल बघ अरे बापरे कुठेतरी बघितलंय तुम्हा दोघांना आपण भेटलोय का याआधी हा म्हणजे ऍक्च्युली मलाही असं वाटतंय कुठे ग आठवत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही व्हा पुढे मी काय करायचं ते करतो कुठे होतीस इकडे आहात आणि तुम्हाला शोधते आणि मी तुम्हाला शोधतो ब्लेझर साठी इकडे जाऊया ना राहुल साठी या 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 चला ओवई किती छान आहे सगळं हा हे बा हे बा हे बा हे बा असं काहीतरी घेऊया आपण त्याला हा अगो बाई हे शर्ट बघा कसे उलटे टाकलेत हा इथे I'm
बाई छान आहे ना काय जाऊयासाठी का नाही मुलासाठी ओ आमच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे जरा टेन्शनच आहे ये पॅक करना हा टेन्शन आम्हाला ये मुलाचं लग्न असं म्हणून काय झालं आणि त्या शॉपिंग एकटीने करायचं म्हटलं तर विचारू नका आमचे हे बँगलोरला गेलेत ना हो हो का तुम्ही एकटेच छे छे यांना घेऊन आले ना त्यांना मी कुठे जाऊ देते आहा ओबे गेली कुठे आहा थोडं साधी भेटला असता तर आमच्या आईची ओळख करून दिली असती तुमच्या आईची असं काय करता बँगलोरला गेलेत ना ते नाही ते बँगलोरला गेले होते पण चक्क मला सरप्राईज देण्यासाठी इथे आहेत मॉल मध्ये बरोबर आहे आमचा नवरा कधी असले सरप्राईज देत नाही बघूया चल भेटूया परत बरीच खरेदी राहिली आहे आ कुठे गेले अरे बापरे वाचलो नाहीतर मेलो तो आज जवळ जवळ दोन सासूबाई राहुल परांजपे शेठ आता हे तर लग्नात काय तर तुझे आबा आबानी काय केलं काय केलं सारखं आपलं मध्ये मध्ये लुडबुड 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 अरे केवढा उत्साह अरे म्हणजे काय एकुलत्या एक मुलाचं लग्न म्हणजे उत्साह असणारच की अरे पण एवढा अरे नसता गोंधळ आहे तर आणखीन समजून सांग रे बाबा त्याला अरे समजावून काय सांग समजूतदारच आहे ते म्हणून रश्मीसाठी आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न दुसऱ्या नावाने करायला तयार झाला तो भला माणूस हा भला माणूस आहे म्हणूनच भीती वाटते भलतच काहीतरी करून बसायचे फादर इन लॉ तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका पुढे काय करायचं बोला पुढे काय पुढे डेड एंड आहे अरे दोन मुहूर्तांना एकाच वेळी आपण कसे काय हजर राहणार हे तर अवघड जागेचं दुखणं बसलंय तुमच्या दुखण्याचं आपल्याकडे सोपं उत्तर आहे 3 13 9 12 काय जायला यायला दोन्ही बाजूनी दोन्ही स्टेजला जोडणारी वाट केलेली आहे अच्छा म्हणजे या बाजूने आणि या बाजूने आले लक्षात ही वाटच आपली वाट लागण्यापासून वाचवेल यस गरज पडेल तेव्हा तू आणि मी कधी इकडे तर कधी तिकडे अशा प्रकारे दोन्ही मुहूर्त साधायचे पण काही गोंधळ झाला तर अरे गोंधळ कसा होईल अरे लग्न म्हणजे पै पावडे गर्दी येत आहे जात आहे कुणाला काय काही करणार नाही पण मी काय पण पण बीन करायला हे काय स्वयंवर आहे का चला आटपा लवकर मंडळी येण्याच्या तयारीत असतील देवा काय रे तुला नाही रे बाबा देवा तू आहेस ना रे बाबा सगळं आपल्याला लक्षात आहे ना हा काही गडबड करायची
कित्तूरकरांची पत्रिका आली आहे, लग्नाला चाललोय. कोण कित्तूरकर? ते काय ठाऊ नाही, आबा कंसर पत्रिका दिली. तू जा. वय काय होणार साहेब, काय लफडे? या बा, हे बघितलं काय? मला गंडीत आहेत रावसाहेब सरपंचाला. गोळ्याच घालतो आता एकेकाला मी. हे असं कुठं असतंय वय? अरे असंच असतंय. तू इथे काय करतोयस? गेट आउट. कोण मी? आनंदराव तुम्ही नाही हो. अहो याच्या मुलीचं लग्न तिथे आहे ना, मग तिथे जा ना. मी काय म्हटलं, पहिलं हे लग्न उरकून घेतो. 10,000 रुपयाचा आहेर आणलाय मी. माझ्याच पैशाचा मलाच आहेर देतोस? तुझं तोंड काळ कर. परांजपे, परांजपे तोंडाला आवर घाला. यांचा अपमान तो माझा अपमान. अनंतराव पण अनंतराव नाही, पण नाही, काही नाही, काही नाही. सॉरी, चुकलं. हा ठीक आहे, चुकलं. अंडरस्टँड? तुमच्या मिस्टरांना आण ना. हो आंटी, आंटी. अरे चल 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 चल. नमस्कार. अनंत कित्तूरकर. हा अनंत कित्तूरकर. मी म्हटलं ना, या नाव जो दोन दुसरा माणूस आहे ते आहेत. आत्ता ओळख झाली. नाही ते काय, माझ्या मुलीचं लग्न आहे ना, ते म्हणून आलो. आपण इकडे जाऊ, आपण इकडे. नमस्कार. काकू, काकू, काकू. अबाऊ विहीनबाई म्हणते मम्मी इथे. त्या तिथे माझी आई. तू इथे नाचायला आली आहेस का? तू माझी मम्मुडी आहे. चल इकडे थांबले सगळे. चल 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 चल. तू यांना ओळखतोस ना? नमस्कार. पैशाचं काय? जरा सांभाळून ते मी बघतो ना. थोडपकर आला की त्याला सोडतो. नमस्कार. हा 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 भटजी, बघितलंस असा मुहूर्त काढलास ना, म्हणून काय परिणाम झाले? हा पुन्हा असा मुहूर्त काढताना विचार कर. मला 5 अर्जंट नारळ हवे आहेत. अर्जंट नारळ हवेत? इकडनं सरळ जा चौपाटी लागेल तिकडे कोपऱ्यावर आहे ना तो मदन नारळ किसत बसला असेल त्याच्याकडून घे. जा. नारळ पाण्याचे नाही. आता जातोस का इथून? इथे आम्हाला टेन्शन डबल आहे. कळलं ना? चल निघ, नाही तर पायतान. नमस्कार. मुलाच्या वडिलांना बोलवून आणा. हो मी आणतो. हा द्या इकडे. सासरभाऊ कुठे आहे तुम्ही? अरे मी इथंच आहे. आणि पण धोडपकर कुठे आहे? धोडपकर मला नाही माहिती कुठे आहे. जर सापडला तर पाठवा लवकर इकडे. हो पाठवतो, पाठवतो. अनंतराव, अहो तुम्ही कुठे आहात? इथेच आहे. कुठे? अहो लोक तुमची वाट पाहत आहेत. ओळख करून द्यायची ना? तू इथे काय करतोय? ओके ओके, चला चला. हे माने साहेब. नमस्कार. 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 उर्मिला बाई. नमस्कार. अमा हा माणूस कोण आहे ग? तो ग जाडा चष्मेवाला, परस्परांना खूप एंटरटेन करतात. अरे हेच ते दुसरे अनंत कित्तूरकर. दुसरे? यांच्या मुलीचं लग्न शेजारच्या मंडपात. हो हो, दुसरे अनंत कित्तूरकर म्हणजे अगं त्यांची मुलगी रश्मी कित्तूरकर. तू ओळखतोस तिला? अगं माझं फोनवर बोलणं नव्हतं का झालं तिच्याशी? मी तुला बोललो होतो. व्हॉट अ कोइन्सिडन्स. चल आपण भेटूया तिला. आता? अरे 10 मिनिटात विधी सुरू होतील. मम्मा सो व्हॉट, तेव्हा भेट ना झाली निदान. आता बघूयात तरी ती कोण आहे. चल बाजूला सर आहे, ये ये. आणि ही त्यांची आई. माझं यांच्याकडे अत्यंत महत्वाचं काम आहे. चला चला लवकर या. कोणाला भेटायचंय? रश्मी कित्तूरकरचं लग्न. नाही नाही, इथे नाही, बाजूला कुठे तरी. तिचं लग्न ना? हा. कुठे चाललं?
चला 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 लवकर मुहूर्त जवळ आले पटापट करा पटापट हाय तू इकडे काय करतो निघ बाबा निघ 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 अरे निघ इकडे हो निघ 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 अरे जा बाबा ऐक माझा आपण अरे राहुल अनंत कितूरकर एक मिनिट तुम्ही किती राहुल अनंत कितूरकर जाण बाबा अहो कसं म्हणजे माझं नाव राहुल आहे बाबांचं नाव अनंत आहे आणि आडनाव कितूरकर राहुल अनंत कितूरकर एनी प्रॉब्लेम कमाल 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 म्हणजे कमाल केवढी कमाल झाली बघा ना याचा अर्थ असा होतो की अनंत कितूरकर नावाचे दोन इसम नसून तीन इसम आहेत नाही नाही पण तसं असलं तरी राहुल कितूरकर पण कसे असू शकतात सासूबाई जर अनंत कितूरकर तीन असू शकतात तर राहुल अनंत कितूरकर दोन का असू शकत नाही फोनवर ह्यांच्याशी बोलणं झालं तर भेट तुमच्याशी कशी झाली कशी झाली अशी झाली रॉंग नंबर लागला होता राईट नंबर माझा होता मम्मी म्हणजे म्हणतात ना दुनिया गोल आहे उधर इधर यार तुम्ही ओळखलं आता काय तुम्ही हो आपण मॉल मध्ये भेटलो होतो तुम्ही याची आई म्हणजे पुन्हा आपली भेट व्हायची होती तर मॉल मॉल मध्ये भेटला ही पण एक कमाल झाली कमाल म्हणजे योगायोगाची अगदी कमाल आहे अरे हो तुमचं पण लग्न नाही चला 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 हे कुठे गेले आता बर का मंडळी जेवल्याशिवाय जायचं नाही हा जेवल्याशिवाय जायचं नाही पाहुणे जेवल्याशिवाय जायचं ताई जेवल्याशिवाय हा जेवा जेवा जुन घ्या सगळ्यांनी हा चला जाऊ बापू जाऊ बापू जेव्हा लढाई चालू होती तेव्हा एकटं सोडलं आणि तुम्ही माझे संताजी धनाजी लपून बसला होता आता जाऊ बापू हे हे करत बसू नका चला निघा त्या साईडला जा मला इकडे ते गेलेत ना तिकडे लवकर जा बोर वाचला रे डोळे फुटले काय तुमचे इथे बंड्या बिंड्याचं लग्न नाही इथे राहुल कितूरकरचं लग्न आहे एक्सक्यूज मी तू इथे काय करतोय माझ्या घरचं कार्य आहे आय मीन आपल्या घरचं ते माझ्या घरचं डोंट वरी अबाउट इट मी यांना टॅकल करतो डोंट वरी चला चला त्या मांडवा चला 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 हा माथेभर माणूस चला मुलाच्या आई वडिलांनी बसून घ्या म्हणजे आमचं काम संपलं हो संपलं लवकर या मुलाच्या आई वडिलांनी लवकर या आलो 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 तुम्ही बसा हे आबाव माझ्या वडिलांसारख्याच आहे ही पण माझ्या आई सारखी अरे मुलाचे वडील कुठे आहेत कधी पासून कंठशोष करतोय मी मी बघतो ना थांब मी बघतो अहो डॅड आहात कुठे तुम्ही अरे मी इथेच आहे अहो विधी करायचे गुरुजी कधीपासून ओरडतायत या लवकर लवकर याला सांग येतात अंजली बरोबर कुणातरी एका कितूरकरला बसावं लागणार आहे बाप दाखवलं तर श्राद्ध करायची परिस्थिती नाही माझं श्राद्ध घालावं लागणार बहुतेक मी निघतो बाबा थांब आता एक काम करा आधी हे लग्न होऊन जाऊ द्या मी सांगतो तसं करा फोन द्या जरा घ्या हा नंबर परांजपेचा आहे हॅलो 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 मी घेटे पाटील बोलतोय कोण मंत्री साहेब आमच्याकडून इंटरनॅशनल टुरिझमची लायसन्स मिळवली काम होत तेव्हा कुत्र्यासारखं माग फिरत होता अरे अरे लग्नाचं आमंत्रण दिलं नाहीस घरचं लग्न म्हणून मी स्वतः आलो तर इथे रिसीव्ह करायला काळ कुत्र नाही नाही हे बघा तुम्ही रागवू नका कुत्र कशाला मी स्वतः येतो ना बाहेर आलो 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 कळलं ना काय करायचं कळलं का तिकडे बसा चला 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 इकडचं बघून घ्या बघतो चला 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 अहो परांजपे साहेब कुठे आहात तुम्ही मी इथेच आहे अहो आबासाहेब चिडलेत तिकडे हा त्या आबासाहेबांना शोधतो कुठेच ते आत्ता होते इकडे तिकडे ते तिकडे 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 हे
नमस्कार नमस्कार नमस्कार. तू कुठं वर येतोयस? जरा त्या पारंपरिक लक्ष देव आणि तू आरोग्य शिट्टी मार. अशी नाही अशी नुसतीच आवाज आता यायची. आहात कुठे तुम्ही? पाहुण रिसीव्ह करत होतो. केव्हापासून तुझी वाट? अरे वा करा सुरू करा. ओ आय एम सॉरी सॉरी सॉरी. हे कसे पूजन कितुरकर? अगं म्हणजे कमाल झाली, विसरलीस तू. मी अनंत कितुरकर. अनंत कितुरकर? अनंत कितुरकर तर ते. अगं अनंत कितुरकर नावाची दोन माणसं आहेत, त्यांचंही नाव अनंत कितुरकर आहे. पण लग्नाची बोलणी करायला तर. अगं त्याच वेळी तुझ्या वडिलांनी गोंधळ घातला. काय म्हणजे लग्नाची बोलणी करायला ते कितुरकर गेले होते? मी तुला बोललो नव्हतो. अरे तुम्हाला म्हणालास की आताच तुमची ओळख झाली आहे म्हणून. हा आता म्हणजे त्यानंतर आता असं असं म्हणायचं बाबा. पण पप्पा समजतात की. अरे काय झालं माहितीये का? तुझ्या वडिलांनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे. हा पण आता मी तुला शेवटचं सांगतो फुल अँड फायनल, कळलं? राहुल हा माझाच मुलगा आहे. आम्ही दोघे अनंत कितुरकर, पण राहुल माय सन. हे बघ माझ्या मनात काही कन्फ्युजन नाही, हेच माझे डॅड. आय एम सॉरी पापा. अरे असू दे बेटा असू दे, काय असतं लहानांनी चूक केली मोठ्यांनी मोठ्या आम्हाला माफ करायचं असतं. पण मोठ्यांनी चुका केल्या की फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. चला चला तिकडे काय बघताय? अ गुरुजी चला चला सुरू करा, टाइमपास नाही, सुरू करा सुरू करा. गेले कुठे? गेले कुठे? तेच म्हणतोय मी, गेले कुठे? तेच म्हणतो आम्ही, गेले कुठे? गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदं बल्लाळो मुरुडेश्वर इति ख्याता महे ओधरे. पण मुहूर्त टळतोय. आता एक काम करा परांजपे साहेब. साहेब आले की मी लगेच त्यांना घेऊन येतो, तुम्ही व्हा पुढे. बर शक्ति वरदा गणराय भवानी मणि मोरेश्वर सिद्धं मुरुडेश्वर. शुभमंगल काय झालं? कोण आपण? ए माझ्या भगिनीला फसून लग्न करतो ना. ए बंड्या बऱ्या बोला ना, माझ्या पोरीशी लग्न कर. उभा राहा इथं, असं कुठं असतंय भाई? अहो काय संबंध आणि कोण मुलगी? हे काय चालवलंय? हे बघा आमचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे कितुरकर हव्यात ना ते शेजारच्या मांडवत आहेत, मी दाखवतो तुम्हाला. चला 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 चला. 50-60 गोळ्या घाला त्याला. चला ना गपचूप लगीन लावतोस. आवाज तुला जिता सोडत नाही मी आता. तू काय केलंस तुला माहितीये? काय? तू मला पाडलंस.
तुम्ही माझ्या पप्पांना मारणार आहे कोण? काय म्हणाला आई? काय म्हणाला? तू काय म्हणाला? हे तुझे पप्पा? हो हे तुझे पप्पा? हे माझेच पप्पा आहेत. त्यांची बायको गेला. बाबा म्हणजे तुम्ही याचे पण पप्पा? बाबा म्हणजे ही तुमची? ही तुमची मुलगी? मुलगी? आणि तू त्यांची बायको म्हणजे आमची? आपण सावती? कोण कुणाची सावत त्याची मला काय घेणं आहे? कोण आहे तुम्ही लोक? तुम्ही गप्पा बसा. एकच मांडवात दोन्ही मुलांची लग्न असं चाललं होतं. इथं मुलीचा मुलाचा म्हणजे दोन बायका आणि दोन संसार. आपणच मूर्ख. म्हणजे तुम्ही यांना फसवलं? या निष्पाप लोकांना फसवलं? जाऊ दे माणूस आहे, चुका होतात. काय म्हणतो तुम्हाला दोघींना आयुष्यात कधी काही कमी पडलं का? कधी केलं का? माझ्या छबड्यांना दोघांना आयुष्यात कधी काही कमी पडलं का? नाही. बस म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे गेली. आपलं म्हणजे तुम्ही मला सांगा दोघी तुम्ही खुश आहात? काय माणूस आहे, क्षमा मागतोय. जाऊ द्या, सोडून द्या, सोडून द्या. म्हणजे तुम्ही मला घटस्फोट देणार? घटस्फोट? घटस्फोटाचा काय घेऊन बसलात? मुलांच्या भविष्याचा विचार करा. त्यांचं लग्न ते तोडणार? ठीक आहे, आधी मुलांचे लग्न होऊ द्या, मग बघू. चल. तुमच्या मुलीच्या लग्नाशी मला काय घेणं नाही. माझ्या पुढच्या लग्नाचं काय? कोणती मुलगी तिकडे उभी आहे? अबासाहेब तुम्ही काळजी नका करू, आमचं ठरलंय. कोण आहे तू? प्रत्येकाचे दोनाचे चार हात झाले. कित्तूरकरचा मात्र दोन बायकांच्या चार हातांखाली जीव अर्धा झाला. बेदुणे चार नाही, बेदुणे साडेचार. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अजे संसार संसार. आनंद इतका छान स्वयंपाक करतो मला माहितीच नव्हतं. म्हणजे काय, आमच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी हनीमूनला यांनी ऑमलेट करून खायला घातलं होतं मला. अच्छा, मला काहीच करून दिलं नव्हतं. मग काय करत होता तुम्ही? अगं कुकरची शेती वाजते. गरम गरम भात तयार आहे. आपण प्लेन राईस घेणार की जिरा राईस? तुम्ही काय? जिरा राईस. जिरा राईस झालं. फोडणी. फोन घ्या. हा घेतो. हॅलो. हॅलो. हा देशपांडेंचं घर का? नाही, देशपांडेंचं नाही, अनंत कित्तूरकरांचं घर आहे. तुमचं नाव पण अनंत कित्तूरकर? हो का? नाही, माझ्या वडिलांचं नाव पण अनंत कित्तूरकरच आहे. अच्छा, काय वय काय तुमचं? 20. आठवत कसं नाही मला? अहो काय हो? 21 वर्षापूर्वी मी कुठे दौऱ्यावर होतो का, 2-3 महिने? नाही, फोन करणारी 20 वर्षाची मुलगी म्हणते माझ्या वडिलांचं नाव अनंत कित्तूरकर आहे.
Yeah.